थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅच सुरू होईल आणि गोड आवाज अमोल जमताडे आणि त्याचबरोबर विजय भागा सर थँक्यू नमस्कार रसिको पुनः एकदा मी विजय बागायतकर बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या पाचव्या दिवशी चौथ्या सामन्यात आपलं हार्दिक स्वागत करतो आहे सामना, कर सामना रंगतोय एम जे फर्निचर स्पोर्ट्स विरुद्ध कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स नाणेपिकीचा कौल हा एम जे फर्निचरच्या बाजूने पहिला चेंडू मधल्या शिवचा चेंडू छान स्टेअर केला आहे गली आणि पॉईंट यांच्यामधून आणि बघता बघता दुसरी धावी पूर्ण केली आहे अतिशय छान रनिंग भेटून द विकेट विकेटमध्ये बघता बघता दोन धावा या दुहेरी दाव संघमुळे शिवाजीने आपला खाता, खाता बिनबाद दोन हा अगदी महत्वपूर्ण असा सामना सामना रंगतोय कैलासवासी राणा गायकवाड विरुद्ध एम जे फर्निचर नाणफिके सकोल हा एम जे फर्निचरच्या जा बाजूने झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित केलं ते कैलासवती राणा गायकवाडच्या फलंदाजांना सलामी जोडी मैदानात आली आहे शिवाजी पाडळकर आणि दरम्यान परवेद सहा पुढचा चेंडू उज्ज्याश्रीच्या बराचसा बाहेर पंचांचा हा वाईटचा इशारा येतो आहे अवांतर पोहोचते एकवर संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद तीन मागचा सामना रंगतदार झाला मागचा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला शिवाजी पडाळकर आणि कुणाल जहाद असे सलामीची जोडी आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स साठी आपण बघतो काल सुद्धा त्यांना झगडावं लागलं होतं विजयासाठी शेवटच्या सुपर ओव्हरपर्यंत सामना केला होता आजही ते शेवटच्या चेंडूपर्यंत गेले परंतु नेत्रदीपक आकर्षक रोमर्शक असा विजय त्यांनी मिळवला मधला अक्षर चेंडू हो चांगला चेंडू चेंडू स्टेअर करायचा होता थर्ड मॅचच्या बाजूने प्रयत्न पूर्णतः फसला चेंडू सरळ गेला तो एस्टरक्षकाच्या हातात एवढं मात्र निश्चित कोल्हापूर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व पहिला दिवस सोडला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा चारही दिवस अतिशय छान क्रिकेट बघायला मिळालं प्रेक्षक खऱ्या अर्थाने सुखावले प्रेक्षक खऱ्या अर्थाने खुश आहेत त्या स्पर्धेवरती आणि प्रेक्षकाने प्रेक्षकांसाठी जी खरी मेजवानी होती जी मेजवानी खऱ्या अर्थाने बघायला मिळाली हा चेंडू दिलशान स्कूप टाईप खेळला तर तो तसा फटका नव्हता पण त्याच पद्धतीचा फटका चेंडू सरळ जातो आहे डी फाइन लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून थेट सीमापार या चौकाराने शिवाजी पोहोचतोय सहावर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद सात बिनबादसात अशी छान सुरुवात विश्वसनीय सुरुवात ती सलामी शिवाजी आणि कुणाल मार्फत बघायचं आहे की हाही सामना रंगतदार होतो की नाही बघायचं आहे की याही सामन्यात वसूल सामना होतो की नाही किंबहुना दुसरा शब्द सांगायचं तर प्रेक्षक या सामन्यावर खुश होणार की नाही यासाठी मात्र निश्चितच गोलंदाज आणि फलंदाज एक चांगलं द्वंद्व अपेक्षित आहे बघायचं आहे त्यात कोण बाजी मारतो आहे कोण सरस ठरतो आहे कोण उजवं ठरतं आहे ते परवेस मारा करतोय मार्केट एंडकडून त्याला सामोरं जातोय तो अर्थातच शिवाजी पाडळकर शिवाजी पाडळकर यांचा जो स्टान्स आहे थोडा सरळ स्टान्स आहे बघा जो रेग्युलर स्टान्स आहे जो क्रिकेटमध्ये तसा स्टान्स आहे त्यांचा नेक्स्ट आमच्या बाहेर छान मुळवल्या मला कटाने चेंडू खेळायचा स्क्वेअरला बाजूने होता शेवटच्या क्षणी आपला इरादा बदला आपल्या फटक्यामध्ये स्वतःला इम्प्रुव्हाइज करून घेतला चेंडू हलकीच घेऊन काढला तो शॉर्ट आणला आणि दरम्यान एक धाव हे पूर्ण केली आहे हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती आठवर या आठमध्ये एक चौकार बघायला मिळाला पहिलं बघा पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसरा चेंडू वाईट निघाला आणि हळूहळू एकेरी दुहेरी धावा घेत धावपलक खालता ठेवला आहे गुणलेखकाला बिझी ठेवला आहे आणि बघता बघता आता दुहेरी आकड्याच्या उंबर ठेवला आहे तो संघ कैलासवासी राणा गायकवाडं संघाला आवश्यकता आहे ती सात षटकात कमीत कमी ऐंशी धावा ऐंशी धावा हे जम हे यायलाच पाहिजे या खेळपट्टीवर ही खेळपट्टी फलंदाजास नंदनवन अशी खेळपट्टी आहे आणि ज्या खेळपट्टीवर धावा अगदी सहज आरामात किंबहुना खोऱ्याने जमवलं जात आहेत हे तेवढंच खरं आहे खोलटप्याचा चेंडू पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागत आहेत चेंडू पॅडवर आत होते आणि पंचानी दाद उचलून धरली आहे फलंदाज बाद होतो आहे तो अर्थातच सुनील खवरे हा बाद होतो आहे चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी फ्लम होता फ्लाम पायची म्हणतात अगदी अष्ट्यांच्या समोर तो सापडला आणि पंचानी ही दात उचलून धरली आहे अमोल पहिलं षटक चालू आहे सुरुवात जशी म्हणावी तशी तशी झाली नाहीये मात्र एक महत्त्वपूर्ण गडी हा टिपला गेलाय आहे मध्ये गडी पहिल्याच षटकामध्ये माघारी परतलाय आणि त्यानंतर थोडीशी आता मात्र दबावाची परिस्थिती असेल फलंदाजी करणाऱ्या कैलासवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघावरती मात्र दबावातून बाहेर यावं लागेल मागच्या आपण दोन मॅच पाहिल्या शेवटच्या सतरा पर्यंत जात असताना नवीन फलंदाज मैद्रामध्ये दाखल होताना आपण पाहतोय देवेश वराडकर देव देवेश, देवेश वराडे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला हॅलो हॅलो तर पुन्हा एकदा परवेश देसाई या षटकातील पुढचा चेंडू मधल्या वर्षी चेंडू छान एक्स्ट्रा कव्हर राहा अतिशय देखणा फटका हा चौकार यात काही शंका नाही ज्यावेळी फटका खेळला त्याच वेळी एक शिक्का बसला होता चेंडूवर आणि चेंडू, चेंडू सुरेख चौका कवर आणि एक्स्ट्रा कवर यांच्यामधून चेंडू थेट सीमापार या चौकारामुळे धावसंख्या पोचते ती बारावर या षटकातील हे षटक संपलं आहे आणि या षटकातील एक देखणा फटका बघायला मिळाला एक्स्ट्रा कवर चौकार या चौकारामुळे देवेश आपलं खातं खोलतो आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती दोहऱ्या आकड्यात बिन एक बाद बारा बाद झालेला फलंदाज तो अर्थातच सुनील खवरे जो दुर्दैवीत्या पायचीच सापडला गेला मागच्या षटकात एक मात्र हे सोडलं तर सुरुवात मात्र छान झाली आहे यात काही शंका नाही बघायचं आता गोलंदाजीत बदल होतो की नाही ते गोलंदाजी बदल होणार यात काही शंका नाही आहे परंतु कोणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय हे आहे वैभव खबावले यांच्या हातात चे खबाले यांच्या हातात चेंडू सोपवला जातो वैभव खबालेचा विचार केला तर साखळी सामन्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली होती त्याच्याकडून आता फार मोठ्या अपेक्षा आहेत या निर्णायक सामन्यात बघा ज्यावेळी संघ बाद पेरीत पोहोचतो त्यावेळी ते त्यांच्यासाठी एकतर सामना जिंकायचा पुढच्या पेरीत प्रवेश करायचा आणि दुसऱ्या बाबतीत पराजयाचं तोंड बघितलं तर माघारी परतायचा आहे याशिवाय आणखी कुठला पर्याय नसतो दोन्ही संघ प्रयत्न निश्चित करणार आहेत आणि बघायचं आहे कुठला संघ सरस ठरतो आहे कुठला संघ उजवा ठरतो आहे त्यासाठी आपल्याला निश्चितच अजून पन्नास पंचावन्न साठ मिनटांची अपेक्षा ही करावी लागेल परंतु अपेक्षा हीच आहे की जो मागचा सामना झाला होता तसाच काहीचा सामना रंगावा एवढीच अपेक्षा दरम्यान चेंडू रामदेव गटेचा मारा ऑन ड्राईव्ह केला सुरेख फटका चेंडू जातो तो मिडॉनला आणि एकदा सध्या मुलांनी तिथे उपाय आणि एकदा आरामात पूर्ण केले एकरी धावसंख्या म्हणजे संख्या पोहोचते ती तेरावर या हा जो तेरा हा भारतीय क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो तसं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नेल्सन जो आकडा असतो एकशे अकरा एक दोनशे बावीस तीनशे तेहतीस ज्या आकड्यांवरती डेव्हिड शेपर दीड पायावर उड्या मारायच्या एक आख्यायिका आहे आणि बऱ्याच बघायलाही मी ती अशुभ आकडा आहे फॉरेन कंट्रीमध्ये दरम्यान वैभव खबाले आपल्या गोलंदाजी मार्क आला होता पॉपिंग क्रीजपर्यंतपर्यंत आपली एकाग्रता भंग पावली आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मार्कवरती बघा स्लीप नाही आहे शॉर्ट थर्ड मॅन आहे वाईट गली आहे पॉईंट आहे स्वीपर कवर आमचे समालोचन कक्षा अगदी समोर ऑफ आहे मिड ऑन आहे ऑर्ड थोडंस मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर कोल्हाटप्याचा चेंडू सुरेख फटका हा ऑफ ड्राईव्ह ओ चेंडूची थेट फेक होती ती नॉन स्ट्राईक रेंडवर परंतु अगदी आरामात पोहोचला होता तो फलंदाज एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच चौदावरती एक बाद चौदा सावध शांत विश्वसनीय अशी सुरुवात ती अर्थातच एम जे स्पोर्ट्स क्लबची बघा नाणेपिकाचा खोल हा त्यांच्या विरुद्ध गेला आहे आणि नेहमीच एक बघायला मिळतं ज्यावेळी नाणेपिक संघ हरतो त्यावेळी त्यांच्यासमोर कुठला पर्याय नसतो जो जो निर्णय येतो त्या निर्णयाला सामोरं जावं लागतं आणि त्यांच्यासमोर फलंदाजी आली आहे आणि बघायचं आहे कितपत किती धावाचा फुलटा चेंडू छान उळवला आहे जातो आहे चेंडू स्क्वेअर लेक सीमा रेषा बाहेर हा चौकार सुरेख देखणा हा चौकार अमोल खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा खरपूर समाचार घेतला तो स्क्वेअर लेक आणि फाईन लेकच्यामधून फटका अतिशय सुरेख पाहायला मिळाला स्वीप केलं होतं म्हणजे आपण जे झाडूशाड म्हणतो तशा पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आणि बॉल अगदी बॅटीवरती घेतला टाईम केला आणि स्क्वेअर लेग बॉर्डरला यांच्या बाहेर पाठवला चांगली फलंदाजी आहे स्ट्रायकिंग यांच्या बॅटरची शिवाजी पाडलकर शिवा ज्याने दमदार या सामन्याची सुरुवात केली आहे आणि डावसंख्या मात्र पुढे जाते आहे अठरावरती एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ हा सुरू आहे दरम्यान तर चेंडू पुन्हा फुलतो चेंडू हा मात्र कवर आणि एक्स डीप डीप एक्स्ट्रा कवरला जातो आहे एक धाव घेतली आहे आणि दरम्यान दुसरी धाव झटपट पूर्ण केली आहे या मात्र आता मध्ये शिवाजी पाडळकर स्पष्ट सांगतो आहे खराब चेंडूचा खरपूसं माजार घेणार चांगल्या चेंडूला दात देणार आणि जमल्यास एकेरी धुरे धावा घेत धावपलक हा हालता ठेवणार आणि त्यात तो कमालीचा यशस्वीही होतो आहे शिवाजी पोचतोय चौदावर सात चेंडूचा सामना करतो म्हणजे स्ट्राईक रेटचा विचार केला तर बरोबर दोनशे ही स्ट्राई ही ही स्ट्राईक रेट आहे त्याचा आणि शिवाजीचं कौतुकच करावं लागेल कुलोटप्याचा चेंडू चेंडू हलकेच घेऊन काढला चेंडू हलकेच हवेत होता चेंडूचा तर पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्रात आणि बघता बघता दुसरी दाव पूर्ण केली आहे अतिशय छान रनिंग बिन्यू द विकेट बघा पहिली दाव जोरदार घेतली हलका दबाव टाकला तो क्षेत्ररक्षण हलकंच गलथान क्षेत्रक्षण झालं आणि त्याचं रूपांतर ह्या दुसऱ्या दाव्यात या दुहेरी धावसंख्येमुळे शिवाजी पडळकर पोहोचतोय तो सोळावर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच एक बाद बावीस दुसरं षटक हे सुरू आहे अतिशय छ छान सुरुवात अशी अतिशय विश्वसनीय सुरुवात आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा होती कैलासवासी राणा गायकवाडच्या नायकाला त्याच अपेक्षा अपेक्षाची पूर्तता केली आहे ती सलामीवीरानी डाव्याशे बाहेरचा चेंडू छान वळवला चेंडू जातो तो मिडविकेट एरियामध्ये तिथे क्षेत्रक्षकोबा आहे चेंडू चेंडू आडो तर चेंडूची फेकी करेल परंतु दरम्यान एक धाव ही पूर्ण केली आहे षटक संपते ते दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती तेवीसवर बघा पहिल्या गडी बाद झाला होता त्यावेळी धावसंख्या होत्या आठ त्यावेळी फलंदाज बाद झाला होता आठ त्यानंतर आता दोनच्या दुसऱ्या गड्यासाठी पंधरा धावांची भागीदारी अमोल पंधरा दहाव्याचे भागीदारी झाले पहिल्या घडी झटपट झाला होता पण आता मात्र बऱ्यापैकी सावरले गेले आहे ते तिसऱ्या दुसऱ्या षटकापर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी संतोष गायकवाड माझे खेळाडू आहेत आणि कोच देखील आहेत विनायक करंडे स्पोर्ट क्रिकेट संघाचे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे आमच्या स्पर्धेसाठी सामनावीराचे जे शिल्ड आहेत चषक आहेत ते संतोजी गायकवाड यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आले आहेत आणि जे टी शर्ट्स आहेत द बेकरी शैलेश पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं तुम्ही पारितोषिक पाहताय एक लाख रुपये वाकर्षक चषक आदरणीय विनायक करंडे सर अध्यक्ष सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये व चषक मान्य श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी पंधरा हजार रुपये मानेश्री सचिन विलास पाटील व मानेश्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून इतर वैयक्तिक आकर्षक बक्षिस देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि धावसंख्या धावपालकर तुम्ही पाहताय तेवीस गडी बाद झालाय एक षडक संपली आहे दोन तर गोलंदाजाचे काही बदल नाही परवे देसाई यांच्यावरच विश्वास दाखवला जातो आहे कोल्हाटप्यात चेंडू छान कवर ड्रायव्ह किती सुरेख फटका चेंडू जातो तो स्वीपर कवर क्षेत्रात आणि दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे हा जो ओव्हर थ्रो हो होतो आहे आणि दरम्यान तिसरी धावी पूर्ण हा जो फटका होता तो अतिशय देखणा होता गमत बघा क्रिकेटमध्ये हेच तर थोडंसं दुखणं असतं की चांगल्या फटकाला म्हणावा तेवढी चांगली दाद मिळत नाही हा कवरचा अतिशय सुर सुरेख फटका होता जमनीलगत वेळी चेंडूचा फटका खेळला होता त्याचवेळी जमनीलगत चेंडू गेला होता हो आणि अगदी बरोबर जे प्रॉपर पोझिशन होते कवरचं त्याच्या बाजूनच तो चेंडू गेला होता सुरेख फटका या तेरी धावसंख्यामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच सव्वीसवर मी कालपासून परवापासून तेच म्हणतो आहे की या स्पर्धेमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये जे क्रिकेटमधील जे कलात्मक फटके, फटके आहेत ते सर्वच्या सर्व फटके बघायला मिळाले आणि कोल्हापूरवासीतील कोल्हापूरवासीतील सर्व जे सोळा संघातील जे बऱ्याच फलंदाजाने दाखवून दिले आमच्याकडे मोठे फटके आहेत आहेत पण त्या त्याबरोबर चांगलेही फटके आहेत हे त्यांनी सिद्ध केले या स्पर्धेत पुन्हा एकदा कोल्हा ट्राईपमध्ये चेंडू बॉलर बॅक फटका चेंडू जातो येतो डीप मिडॉनला लाँगॉन होऊन क्षेत्र शिकेतो चेंडूवर चेंडूचे फेक करपर्यंत एक धाव हे आरामात पूर्ण केले एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोचते ती अर्थातच वर तिसरं षटक हे प्रगतीपथावर सात षटकात सत्तर पंच्याहत्तर ही काहीशी आव्हानात्मक धावसंख्या असेल या खेळपट्टीवर कारण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीने रंग बदलला आहे खेळपट्टी फलंदाज असं पोषक अशी आहे लॉफ्ट केलाय चेंडू चेंडू जातो आहे तो डीप मिडविकेट सीमा रेषे बाहेर आणि हा षटकार खणखणीत षटकार ज्यावेळी फटका खेळला होता त्याच वेळी एक एक विश्वास होता त्या चेंडू मागे हा चेंडू निश्चित सीमापार जाणार आणि नेमकं तसंच घडलं आणि एक सुरेख षटकार हा बघायला मिळाला अगदी समोर टाकला चेंडू आणि जसा चेंडू आला तसा फटका पाहायला मिळाला बॅटच्या मधमध मद घेतला समोर खेळण्यात ताकद लावली या फटक्यामध्ये टायमिंग साधलं गेलं आणि शिवाजी पडळकरच्या बॅटमधून एक लाजवा फटका तुम्ही पाहताय स्क्रीनवरती जबरदस्त तेहत्तीस धावांची टोटल गडी बाद झाली आतापर्यंत एक दोन षटक आणि तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय प्रथम खे बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय कैलसवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ एम जे फर्निचर क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये तर दोन पूर्णांक तीन श षटकांचा खेळ झालाय ते संघाने ते तीसी गाठले आता आहे चा, संघ चाळीसशी गाठत पन्नास कधी गाठतोय हे आहे परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीने बघितलं तर पन्नासी संघासाठी दूर नस निश्चित नसणार आहे उजव्या आशेबाचे चेंडू बॅकपुटवर केला आहे चेंडू टॅप केला आहे चेंडू सरळ जातो होते पॉईंटमध्ये क्षेत्रशे चेंडू अडवतो आहे आणि तो खुणा होतो आहे की नॉनस्ट्राईक रेंडला जर गोलंदाज झपकन आला असता एश मागे तर कदाचित धावभात मी करू शकलो असतो पण तसं काही घडलं नाही एकरी धावसंख्येमुळे शिवाजी पाडळकर पोहोचतोय सत्तावीसवर संघाची धावसंख्या पोहोचते ती चौतीसवर परवेश देसाई ज्याचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं ज्या षटकात बारा धावा कुठल्या होत्या तोच परवेश देसाई मारा करतो आहे आणि हे षटक थोडंसं महागडं ठरलं आहे हे तेवढंच खरं उजव्या बरा हजचा बाहेर चेंडू बराचसा बाहेर पंच आपल्या आज समानांतर करतात चेंडू अवैध आहे हे दर्शवत आहेत अमांतर पोचते ती दोनवर दोन्हीच्या दोन्ही वाईटच्या रूपात आणि संघाची धावसंख्या पोचते ती पस्तीस एक बाद पस्तीस ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीने साठ सत्तर ही धावसंख्या निश्चितच आरामात होणार आहे त्या चेंडू लॉफ्ट केला आहे चेंडू हवेत आहे नो मॅन स्लॅनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या एरियात चेंडू गलंगळला दरम्यान दोन धावा ह्या पूर्ण केल्या आहे या, के या सामन्यात जर विचार केला दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे विजेता संघ स्पर्धेच्या फेरीत धडक मारेल पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर होईल आणि एक लाख व चषक म्हणजे एक लाख जी धनराशी आहे ती धनराशी कोणाच्या खिशात जाते आपल्याला उत्तर रात्री निश्चित मिळणार आहे पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा चेंडू अवैध आहेत अवांतर पोचते ती तीनवर तिन्हीच्या तिन्ही वाईटच्या रूपात आणि संघाची धावसंख्या पोहचते ती एक बात अडतीस क्षेत्र बघा फलंदाज समोर कोणच क्षेत्ररक्षक उभा नाही सिंगल रोखण्यासाठी एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि एक लेग व डीप लेग स्लिप असं म्हटलं तरी चालेल म्हणजे थर्टीआर सर्कलच्या अगदी सीमा रेषेवर हो खोला टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला आता मात्र चेंडू सीमा पार जाणार की नाही बघायचं हा सुरू एक लॉंग ऑफला आणखीन एक गडी बाद होतोय तिसरा धक्का बसत ते संघाला आणि दुसरा धक्का बसतो ते संघाला दोन बाद अडतीस अमोल दोन बाद अडतीस आता जो अगदी ऐन मोक्याच्या क्षणी असं वाटत होतं की जोडी जमते की काय आणि ऐन मोक्याच्या क्षणी हा गडी बाज झाला आहे धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या ठीकठाक आहे म्हणजे षटक क्रमांक तीन तुम्ही मैदानाच्या हातमध्ये पाहताय आणि तीन षटकांच्या सांगते एकेरीस अडतीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नानफिकीचा कौल हरल्यानंतर कैलासवासी राणा गायकवाड पौट क्रिकेट संघ या मॅचमध्ये बॅटिंग करत असणारा आतापर्यंत सर आपण जर पाहिलं तर तीन संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत त्यामध्ये दख्खन पणाळा विनायक कारंडे स्पोर्ट आणि महालक्ष्मी स्पोर्ट हे तीन संघ सेमीफायनलमध्ये ज्यांनी आतापर्यंत प्रवेश मिळवला आहे आणि या सामन्यातला विजेता संघ जो चौथा संघ आपल्याला मिळणार आहे सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा आणि त्यासाठीची ही कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन संघांमध्ये बेटल पाहायला मिळालं आहे आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चेंडूफळीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे चांगला सामना क्रीडारसिक या सामन्याच्या निमित्तानं पाहणार आहेत तीन षटकांचा खेळ सुरुवातीला संपलाय सात षटकांची ही लढत आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अडतीस धावा अशी समाधानकारक धावसंख्या आहे दोन गड्यांच्या मोबदल्या तर बघायचं आहे की तीन षटकं हो ते संपली आहेत अडतीस धावा धावफलगोरा बघायला मिळत आहेत जोडी जी जमली होती ती फुटली आहे आणि विकी पुजारी आलाय विकी पुजारीचं कौतुक करावं लागेल काल तर त्याने तर अतिशय बहारदार खेळली केली दोन्ही सामन्यात त्यांनी भारदार खेळ खेळ एकदा तर त्याला क्रॅम्प आल्या होत्या क्रॅम्प आल्यावरतीसुद्धा त्यांनी अतिशय खेळपट टिचून आपला नांगर खोलवरवला आणि संघाला एक नेत्रदीपक विजय मिळवून दिला आणि आता बघायचं की विकी पुजारीवरती बरंच दडपण असणार आहे यात काही शंका नाही विकी पुजारीबद्दल सांगणं फार मोठं सांगायची आवश्यकता नाही विकी पुजारी हा खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू आहे जे कोल्हापूरमधील जे दिग्गज व्यावसायिक खेळाडू आहेत त्यामध्ये वरच्या शीर्षस्थानी असलेला हा विकी पुजारी नितीन माटुंगे म्हणा विकी पुजारी म्हणा बरेच मान्य बरेच चांगले चांगले खेळाडू हे व्य व्यावसायिक खेळाडू आहेत कोल्हापूरमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे ओ चांगला चेंडू मधल्या आष्टीवरचा चेंडू उंच झटपट उसळला जी अपेक्षा होती कदाचित चेंडू मधमोदेल चेंडू वरच्या किनारा लागला बॅटचा आणि दरम्यान चेंडू उसळला दरम्यान एक धाव हे पूर्ण केले चेंडू सरळ गेला होता कव्हर्समध्ये अर्थात कव्हर्समध्ये कोणी नव्हतं स कव्हर्सचा जो क्षेत्ररक्षक होता तो थोडासा बराच मागे उभा होता एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती एकोणचाळीसवर सद्दाम मारा करतो आहे सद्दामकडून अपेक्षा असणार कारण आत्ता जो दुसरा बळी बाजा गडी बाद झाला आहे त्यानंतर कदाचित थोडंसं आणखीन खिंडार पाडावं या डावाला त्याच अनुषंगाने सध्या मुलांना पाचारण करण्यात आलं आणि बघा ते सध्या मुलाने आपल्या संगनायकाचे संगनायकाने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास कितपत सार्थ ठरवतो आहे डाव्या ए बाहेरचा चेंडू चेंडू क्लास करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतो आहे डाव्या एषी बाहेर होता कदाचित कदाचित चेंडू पॅडवर लागला असावा इथून आत्ता सांगणं कठीण आहे था पॅडवर लागला असावा आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला आणि बाकीचे सोपस्कर रिस्ट्रिक्शन पूर्ण केलं आहे पाच खेळाडू ऑफला चार खेळाडू ऑनला जो पारंपरिक क्षेत्रियू असतो क्रिकेटमध्ये तसंच शेत्रिय एक शॉर्ट मॅन बॅकवर्ड पॉईंट वाईट डीप एक्स्ट्रा कवर किंवा स्विपर कवर म्हटलं तरी चालेल चेंडू जातो आहे तो शॉर्ट थर्डमॅनांदरम्यान एक धाव सहज पूर्ण केली आहे हे एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोचते ती अर्थातच चाळीसंघाने आता चा चाळीशी गाठली आहे बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आणि मी सकाळी म्हटलं होतं सकाळच्याही सत्रात म्हटलं होतं की दुसरं पर्व पहिल्या पर्वापेक्षा पर्वा काकणपर सरस ठरत आहे यात काही शंका नाही चांगलं क्रिकेट बघायला मिळालं चांगली फटकेबाजी चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण चांगले चौकार कलात्मक क्रिकेट आणि सर्वात महत्त्व म्हणजे मी तर कौतुक करेन या पर्वाचं एक चांगले कलात्मक फटके बघायला मिळाले आक्रमक फटकेबाजी तर होतच असेल टेनिस क्रिकेटमध्ये परंतु जे कलात्मक फटके कवर ड्रायव्ह म्हणा स्क्योअर ऑफ द विकेट म्हणा किंवा ग्लान्स म्हणा किंवा ऑफ ड्राय ऑन ड्राईव्ह जे फटके आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये फार दुर्मिळ आहेत ते चांगले फटके खऱ्या अर्थाने कोल्हापूरवासी यांना बागा बघा बघायला मिळेल मी तर खऱ्या अर्थाने सांगेन मला जर तुम्ही एक वैयक्तिक प्रश्न विचारलात तर मी खऱ्या अर्थाने धन्य पावलो हे टेनिस क्रिकेट बघून कारण हे टेनिस क्रिकेट मागील आठ दहा वर्षामध्ये असे फटके फार दुर्मिळ झाले आणि हे फटके परवले जे झाले या स्पर्धेमध्ये डाव्यास टेबारचा चेंडू हा मात्र फायनल लेक्च्या डोक्यान खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय आणि पुन्हा एकदा एस्ट्रक्शन एक 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 आपलं काम पूर्ण करतोय डावसंख्या पोचली आहे ती चाळीसवर आतापर्यंत पाच चेंडूमध्ये दोन धावा निघाल्या आहेत सध्या मुलांचं अतिशय छान भेदक तिखट असा त्याचा मारा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि फलंदाला रोखून धरतोय पुन्हा एकदा चेंडू यावेळी मात्र हवेत आहे बघायचं आहे क्षेत्रक्षक मिडविकेटचा डीप मिडविकेटचा क्षेत्रक्षक ओ हा झेल सुटतो आहे ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये लॉलीपॉप झेल्स म्हणतात साधा सोपा झेल त्याच्या हातातून निसटतोय षटक आहे ते चौथं चार षटकं संपत आहे धावसंख्या पोहोचली आहे ती बेचाळीसवर राणे भेक जिंकली होती जे एमचे फर्निचर स्पोर्ट्सने झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्या चार षटकात कैलासवती राणा गायकवाडने प्रतिषकामागे साधारणतः दहा पूर्णांक दोन शून्यच्या सरसरीने बेचाळीस धावा पटकावल्या हो आहेत बघायचं आहे अठरा चेंडूत नेमकं काय होत आहे गोलंदाजीत बदल हे निश्चित होणार आहे आमच्या समालोचन कक्षात हे बदल होत आहे पुढील वर्णन घेऊन येत आहेत माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे धन्यवाद विजय बागतकर सर उपस्थित तमाम क्रीडारसकांचं कॉमेंट कक्षातून मी अमोल जमदाडे सिंधुदुर्ग कासारडे बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या या अलिशान पर्वामध्ये नेत्रदीपक पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत यूट्यूबच्या माध्यमातून जे असंख्य प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत तर जे जा क्रिकेटचे जाणकार आहेत प्रत्यक्ष मैदानावरती ज्यांची सकाळच्या सत्रापासून खूप मोठी उपस्थिती आहे आणि संध्याकाळच्या सत्रात हे संपूर्ण स्टेडियम भरलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या सगळ्या जाणकार रसिक मायबाप क्रीडा रसिकांचं कोल्हापूर प्रीमियर लीगच्या वतीने मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून स्वागत करून जाऊयात मैदानाच्या दिशेने अतिशय रंगतदार लढत तुम्ही मैदानात पाहताय कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजीचा यावेळीला धावफलक आपण पाहतोय सुरुवातीची षटक संपले चार धावसंख्या धाव आहे बेचाळीस तीन षटकात अडतीस धावांची टोटल होती चौथं षटक किफायती पाहिला पाहायला मिळालं गोलंदाजी मार्ग होता गोलंदाज देवा, शिवाजी तीस धावांचं आतापर्यंत योगदान त्याने आपल्या संघाला दिलं विकी पुजारीच्या बॅटमधून बाद एक सुंदर फटका आला आहे स्क्वेअर लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे चेंडूवरती नियंत्रण मिळवलं गेलंय आणि जोपर्यंत फेकी येणार आहे विकी पुजारीच्या बॅटमधनं दोन धावांचा फटका आलाय सांघिक धावफलक पुढे जाईल धावसंख्या पुढे जाते आहे चव्वेचाळीस मुलतान का सुलतानच्या जर्सी क्रमांकावरती अर्थातच वीरेंद्र सेवाकच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या परावर्तित झाली आहे चव्वेचाळीस आतापर्यंत गडी बाद झाले दोन प्रथम फलंदाजी करतोय कैलासवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होईल मार्केट यार्ड एड कडून वापड यार तयार विकी पुजारी ज्याने मागच्या कालच्या दिवशी फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे बॅट मधून त्याच्या खोऱ्याने धावा वसूल केल्या गेल्या तोच फलंदाज विकी पुजारी खरं तर हा खेळाडू गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तो एक चांगला फलंदाज म्हणून उदयाला येईल का हे देखील पाहावं लागणार आहे आणि आत्तापर्यंत एक चांगली फलंदाजी विकी पुजारीच्या बॅटमधनं पाच दबांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलं आहे धावसंख्या पोहोचली आहे शेहेचाळीसवरती विकी पुजारी आणि त्याच्या साथीला शिवाजी पडळकर ज्याने डावाची दमदार सुरुवात केली सलामीला आला आत्तापर्यंत तीस धावांचं योगदान सोळा चेंडूमध्ये शिवाजी पडळकरच्या बॅटमधून पाच चेंडूमध्ये पाच धावांचं योगदान विकी पुजारीचं आहे धावसंख्या झाली आहे शेहेचाळीस आधी क्वार्टर फायनलचा उपउपांत्य फेरीचा या स्पर्धेमधला शेवटचा अर्थात चौथा सामना तुम्ही पाहताय आत्तापर्यंत तीन संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत चांगला चेंडू आहे हलकसं अपील केलं गेलं क्लिक करायचा होता विकी पुजारीला चेंडू बॅटवरती आला नाही आहे आणि त्या दरम्यान एक धावपळ पूर्ण केली गेली आहे बुंद बुंद सागर बनता आहे या उक्तीप्रमाणे एकेरी दुहेरी धावांवरती भर देण्याचा प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला आता मात्र थोडीशी गाडीला एक्सिलेट करावं लागेल टॉप गेअरमध्ये टाकणं गरजेचं असणार आहे सात षटकांची मर्यादित लढत आहे पाचवं षटक प्रगतीपदावरती आहे जवळपास सात षटकांमध्ये सत्तर पंच्याहत्तर धावांचा आकडा ओलांडावा लागेल दख्खन पनाळा विनायक करंडे स्पोर्ट आणि महालक्ष्मी स्फोट हे तीन संघ आतापर्यंत सेमीफायनल मध्ये प्रवेश करत आहेत चेंडू हवेमध्ये झेलात रूपांतर होईल का लॉंगॉन बॉर्डिवर खूप लांबून प्रवास केला क्षेत्रक्षकाने खूप चांगला एफर्ड सध्या मुलानीचा त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले गेल्या दोन दावा दाऊ बदलेल एकोणपन्नास वरती अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दोन बलाढ्य संघ आहेत ताकदवर संघ आहेत श्रीकांत चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अतिशय चांगलं या परिसरामधलं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी आपल्याला झोकून दिलं आहे आणि कार्यामध्ये सातत्याने ते अग्रेसर असतात आणि साहेबांचे अगदी विश्वासू सहकारी म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे चांगला चेंडू चांगला फटका आहे का फटका तर चांगला होता चेंडू त्याही पेक्षा चांगला होता आणि त्याही पलीकडे अप्रतिम झेल टिपला गेलाय सेन्सिबल क्रिकेट आहे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय संदीप आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला संदीपच्या गोदीमध्ये आलाय हा झेल चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती आलाय अप्रतिम झेल एकोणपन्नास धावा तीन गडी बाद श्रीनवरती तुम्ही पाहताय एक विनंती असेल आता पहिला सामना दुसरा सामना तिसरा सामना या ठिकाणी संपलेला आहे आपल्याला चिठ्ठी पद्धतीनुसार लॉट्स टाकायचे आहेत तर आता विनंती असेल पहिला सामना ज्या संघाने जिंकला आहे अर्थात एटी स्पोर्ट्स अरुण तेली संघ मालक आपण या ठिकाणी उपस्थित राहावं त्याबरोबर विके स्पोर्ट्स विनायक कारंडे सर किंवा इंद्रजित कारंडे सर आपण या ठिकाणी उपस्थित राहावं तिसरा सामना इथे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संदीप पाटील जे टीमचे ओनर आहे त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आत्ताचा जो सामना आहे एका बाजूला टीम अगदी आपण पाहतोय एका बाजूला टीम जी आहे ती खास करून कल्यादर्शी राणा गायकवाड स्पोर्ट्स महेश गुरु यांच्या मालकीचा संघ आणि एम जे फर्निचर स्पोर्ट्स महेशजी जगताप यांच्या मालकीचा संघ दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आपल्याला लॉट्स टाकायचे आहेत चला पंचांचा सिग्नल काही वेळापर्यंत येतोय आणि यावेळेला सहा धावांचा सिग्नल आलाय धाऊसंख्या पुढे गेली आहे धाऊसंख्या धाव आता मात्र जाते पंचावन्न धावांवरती षडक क्रमांक पाच समाप्त झाल्यानंतर सहाव्या षटकात तुम्ही पाहत आहे विश्वनाथ सर आपण या ठिकाणी यायचे कॅमेरा बंद चला लॉट्स आपण टाकतोय ऑनलाईन आपण लॉट्स दाखवतोय हो आणि कमिटीचा निर्णय असा आहे की पंचांनी दोन चिठ्ठ्या उचलायच्या आहेत सर कमी बोलावतो तो कंटिन्यू अप्रतिम फटका पाहायला मिळाला चांगला चेंडू आहे तितका चांगला फटका चेंडू गॅप मध्ये आहे आणि हा एक्स्ट्रा कव्हर बॉर्ड बाहेर आलाय चौका चार धावसंख्या पुढे जाते दाऊसंख्या सर्कल साठ वरती षडक क्रमांक सहावं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहे आता पण तीन चेंडूंचा खेळ संपलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये विजय बागायतकर सर आमच्या सोबत जोडले गेले आहेत बागायतकर सर या फटक्याचं वर्णन आपण काय करणार आहात चेंडू खोल टप्प्याचा होता आणि जे जी शिक्षा मिळाल्या पाहिजे चेंडूला ती शिक्षा चौकाराच्या रूपात मिळाली आणि देखणा करतात तर हवेत होता चेंडू पण चार बहुमूल्य धाव बघायला मिळालं गोलंदस्त हा चेंडू हलकाटवला गेलाय एक धाव निघणार आहे विकी पुजारी आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रवीण गावडे फलंदा फलंदा दोन फलंदाज आहेत आतापर्यंत तीन गडी बाद झाले शिवाजीने चांगली फलंदाजी केली बत्तीस धावांचं बहुमूल्य योगदान त्याने आपल्या संघाला दिलेत या षटकातील अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक सहावं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय सहावं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे सदा मुलानी रिवर्सचा प्रयत्न अपील केले गेले के या स्पिंगर साब एल बी डब्ल्यू लेक बिपूर विकेट पंचांचं बोट आकाशाकडे आली आहे विकेट मिळालाय चौथा धक्का धावसंख्या धावपलकावरती आहे एकसष्ट षटक क्रमांक सहावं प्रगती पदावरती आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चार चिठ्ठ्या माझ्या हातामध्ये आहे चार चिठ्ठ्यांवरती नावं आहेत एका प्रत्येक चिठ्ठीवरती नावं जर अगदी आपण पाहिली तर आपण ओपन करून दाखवूया नाव आहे इथे विनायकारांडे स्पोर्ट्स चार टीम्स चारही टीम्समध्ये असणारी जी नावं आहेत ही चौथी टीम आहे एक्स वाय जेड लॉर्ट्स टाकले नाही चिठ्ठ्यांमध्ये नावं कोणती आपण डिक्लेअर करतोय एटी स्पोर्ट्स पनाळा आणि हा एटी स्पोर्ट्स म्हणजे अरुण तेली स्पोर्ट्स आणि इकडे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स ओके चार चिठ्ठ्या आहेत बरं एक गोष्ट आवर्जून सांगतो आता हा सामना चालू आहे चिठ्ठीमध्ये विजेत्या संघाचं नाव जरी निघालं एक्स वाय झेड तर लगेच सामना खेळायचा आहे चिठ्ठीमध्ये जसे सामने होतील तसेच खेळावा लागेल त्यात बदल होणार नाही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा लॉस्ट टाकतोय विश्वनाथ लिंगाय सर दोन चिठ्ठ्या द्या मला एक आणि दोन करा ओपन सर पहिलं नाव आहे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स पहिलं नाव श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि दुसरं नाव आहे ते एक्स वाय झेड म्हणजे या मॅचमधला विजेता आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स हा होणारा पहिला सेमीफायनलचा सामना आहे आणि दुसरा विनाय करंडे स्पोर्ट्स विरोधात एटी स्पोर्ट म्हणजे तिसरा विरुद्ध चौथा आणि पहिल्या विरुद्ध दुसरा असा होणारा सामना आहे लॉट्स पडलेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच यानंतर होणारे सामने अर्थातच तुमच्या समोर चिठ्या टाकून आपण निर्णय घेतलेला आहे पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे महालक्ष्मी स्फोट आणि या सामन्यातील विजेता संघ धावसंख्या संख्या धाव फलकावरती आहे सदुसष्ट धावा चार बाद सदुसष्ट पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल महालक्ष्मी स्फोट आणि या सामन्यातील विजेता संघ असा पहिला उपांत्य सामना लगेच होईल आणि दुसरा उपांत्य सामना होणार आहे विनायक कारंडे स्पोर्ट विपक्ष अरुण तेली स्पोर्ट म्हणजेच एटी स्फोट यावेळेला मोठा फटका खेळलाय का नो बॉलचा सिग्नल पंच आहेत आणि चेंडू प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रेक्षक गॅलरीच्याही पलीकडे जबरदस्त फटका क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही चेंडू फरार आलाय षटकार नो बॉलचा देखील सिग्नल आलाय वाला दे खाने को तो कोण जाय कमाने को, धावांची गरज होती धावांची गरज होती आणि यावेळेला नशिबाने साथ दिली आहे नो बॉल आला षटकार आला नशिबाची साथ किस्मत हमेशा बहादूर का साथ देतीय अप्रतिम फटका जबरदस्त फटका खेळलाय संघाची गरज ओळखून दाऊ संख्या आता मात्र उडी घेतली आहे तब्बल चौऱ्याहत्तर षटक क्रमांक सातवं तुम्ही पाहताय शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रामधील अखेरचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय देवा पडियारला नो बॉल चेंडू आहे अर्थात नऊ बॉल कधी एकटा येत नाही त्यानंतर येते फेहिट नऊ बॉल नंतर हिट येते कारण नोबॉल मित्रांनो कधीच एकता येत नाही येताना सोबत तो फ्रीइटला घेऊन येतो त्यामुळे कुठेही असला आहात तरी या चेंडूकडे पाहत राहा उघडा डोळे बघा नीट येणारा चेंडू आहे फ्री इट प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आमचे प्रेक्षक या सामन्याच्या माध्यमातून आनंद घेताना आपण पाहतोय आणि जसा जसा सामना आणि स्पर्धा पुढे जाणार आहे दोन्ही गॅलरीज फुल होणार आहेत फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे शेतरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू जरूर आलाय मात्र फ्रीडचा चेंडू आहे लाईफ मिळाली आहे शहात्तर धावा बघा क्रिकेटमध्ये फलंदाजेला एक संधी मिळते फ्री वरती म्हणून सर आपल्या जीवनामध्ये एक फ्रीड असली असती तर आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही आहे आयुष्य एकदाच मिळत आहे मात्र क्रिकेटच्या मैदानावरती नो बॉल नंतर फ्रीड येते आणि त्यावेळेला फलंदाजाला एक संधी मिळते फ्रीडच्या चिन्हवरती सुद्धा फलंदाज बराच वेळा बाद होताना पाहायला मिळतो असं नाही की त्याला पूर्णपणे आहे तो चार प्रकारे बाद होऊ शकतो तसं आयुष्याला जसा वन्स मोर नाही ना आयुष्यामध्ये सुद्धा फ्रीट आहे ना अपघातातून वाचलेले कोरोनातून वाचलेले विचारा तो फ्रीटच होता बाकी काहीच नाही नाही पण ते सगळ्यांनाच मिळाले नाही आहे काहीच लोकांना मिळाले आपण सगळ्यांचा विचार करतोय आणि या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या तुम्ही पाहताय सत्याहत्तर धावा जबरदस्त फलंदाजी आहे जी धावसंख्या मनात धरली होती त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना फलंदाजी करणारा कैलास वाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ आपण पाहतोय चौकार चार धावा आणि चार धावा आणि धावसंख्या पुढे जाईल वरती चार बाद एक्क्याऐंशी हा धाव फलक आहे कैलासवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय एम जे फर्निचर स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधातली ही लढत आहे नाणेफिकेचा कौल लागला होता एम जे फर्निचर क्रिकेट संघाच्या बाजूने फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं कैलासवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाला आणि या आमंत्रणाचा स्वीकार करत सातव्या षटकापर्यंत एक्क्याऐंशी धावांची टोटल आहे कुठे चेंडू पूल केला आणि हा पूल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटीफुल चेंडू सिमर्श ये लगा बीएसएनएल छक्का स्ट्रायकिंग ला फलंदाज आहे ब्रवीण ब्रवीण ये ना गेनबाज की सूरत देखते है ना गेंद की मुरत देखते है ये सिर्फ और सिर्फ टीम की जरूरत देखते आपण धावसंख्या पुढे जाणार आहे सत्याऐंशी धावा जबरदस्त फलंदाजी अप्रतिम फटका खेळला यावेळेला अजून एक धमाका अजून एक चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डरला पलीकडे आलाय या स्पर्धेतला मला वाटतं सगळ्यात मोठा षटकार सहाच धावा मिळणार आहेत कदाचित जर एक चेंडू अजून बाकी आहे एक चेंडू बाकी आहे आणि प्रेक्षक म्हणत असतील की इतक्या मोठ्या फटक्यावरती सहाच धावा का तर कदाचित क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्यासाठी बारा धावा देण्याची पद्धत असली असती तर या फटक्याला बारा धावा मिळाल्या असत्या मात्र क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्याला सहाच धावा देण्याची पद्धत आहे जबरदस्त फडका आणि धाव संख्या उडी घेते त्र्याण्णव शेवटचा चेंडू आहे येईल का षटकार येईल का बॉल येईल का विकेट येईल का चौकार पहायचं आहे काय होणार आहे गोलंदाज तयार आहे ओरपे चेंडू समोर आहे लॉंगॉन बॉर्डरी वरती शेतरक्षका आडी क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून डॉल्फिन सारखी छलांग जरूर लगावली आणि त्यानंतर मात्र चेंडूने हुलकावणी दिली आहे चेंडू बोंड यांच्या पार एक टप्पा सी पलीकडे जातोय चार धावांनी आणि धावसंख्या आता मात्र वेगात पुढे गेली आहे प्रचंड वेगात त्र्याण्णव धावांची टोटल आहे कैलास सत्त्याण्णव धावांची टोटल आहे नाईन्टी सेवन अठ्ठ्याण्णव धावा विजयासाठी आवश्यक आहे अठ्ठे बेचाळीस चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अठ्ठ्याण्णव धावांची आवश्यकता आहे सात षटकांची ही लढत आहे एम जे फर्निचर स्पोर्ट क्रिकेट संघासमोर आता मात्र खूप मोठं आव्हान आहे मनुष्य के साहसे कोई भी लक्ष्य बडा नाही हारा वही जो लढा नाही या मॅचमध्ये लढायचं आहे अन्यथा रडायचं आहे लढायचं की रडायचं हे मात्र या मॅच मध्ये पाहावं लागणार आहे दोन्ही संघांना विजयाची सबान संधी असणार आहे कैलास वाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाची फायटिंग टोटल आहे मात्र ती विनिंग होणार आहे की नाही येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे पुन्हा एकदा एक सूचना असणार आहे जी सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून देत आहोत महिला प्रेक्षक गॅलरीमध्ये पुरुष मंडळींना प्रवेश नाही आहे कृपया पुरुषांनी अजिबात बसू नका ती गॅलरी फक्त महिलांसाठी राखीव आहे जी जनरेटरच्या बाजूला आहे त्यामुळे जे प्रे आमचे पुरुष मंडळी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया पुरुष मंडळींना विनंती आहे ती गॅलरी फक्त महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे त्या, त्या गॅलरीमध्ये कोणीही प्रवेश करू नका ही तुम्हाला आयोजन कमिटीकडून कळकळीची कल विनंती करण्यात येते आणि तुम्ही बावडा परिसरातील कोल्हापूर परिसरातील प्रेक्षक आहात तुम्ही सगळेजण क्रिकेटवरती प्रेम करता तुम्ही जाणकार आहात खरं तर ओके ऑनस्क्रीन okay, uh, uh, निश्चितप्रमाणे आपण काही गोष्टी पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे काय आपण जे लॉट्स टाकलेत त्या लॉट्सबद्दल आपण निश्चितप्रमाणे जी काही के उद्घोषणा केली होती की टीम ओनर्स किंवा टीम ओर्स आल्यानंतर आपण लॉट्स परंतु ही गोष्ट आपण पाहिली की संघमालकांचा नाम उल्लेख आपण केला पण होता पण दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत इथं अगदी आपण पाहिलं संघमालकांचा नाम उल्लेख आपण केला पण त्याच्यानंतर वेळ अभावी वेळ आपल्याकडे कमी कारण टॉस करायला आपल्याला वेळ मिळाला पाहिजे मॅच कोणती हे कळणं गरजेचं आहे म्हणून आपण स्क्रीन सुद्धा स्क्रीन सुद्धा अगदी आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेट वाटत आपण आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चार चिट्ट्या माझ्या हातामध्ये आहे चार चिठ्ठ्यांवरती नावं आहेत एका प्रत्येक चिठ्ठीवरती नावं जर अगदी आपण पाहिली तर आपण ओपन करून दाखवूया नाव आहे इथे विनाय स्पोर्ट्स चार टीम्स चारही टीम्समध्ये असणारी जी नाव आहेत ही चौथी टीम आहे एक्स वाय झेड लॉट्स टाकले नाही आता नाव नावं कोणती आपण डिक्लेअर करतोय एटी स्पोर्ट्स पन्हाळा आणि हां एटी अरुण तेली स्पोर्ट्स आणि इकडे महालक्ष्मी स्पोर्ट्स ओके चार चिठ्ठे आहेत बरं एक गोष्ट आवर्जून सांगतो आता हा सामना चालू आहे चिठ्ठी मध्ये विज संघाचं नाव जरी निघालं एक्स वाय झेड तर लगेच सामना खेळायला चिट्टी मध्ये जसे सामने होतील तसेच खेळावं लागेल त्यात बदल होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा लॉस्ट लागतोय लिंगाय सर दोन चिठ्ठ्या द्या मला एक आणि दोन करा ओपन सर पहिलं नाव आहे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स पहिलं नाव श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि दुसरं नाव आहे ते एक्स वाय जे म्हणजे या मॅच मधला विजेता आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स हा होणारा पहिला सेमीफायनलचा सा सामना आहे आणि दुसरा विनायक करंडे स्पोर्ट्स यांच्या विरोधात इट इज म्हणजे तिसऱ्या विरुद्ध चौथा आणि पहिल्या विरुद्ध दुसरा असा होणारा सामना आहे लाट पडलेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर आजच्या आता अर्थात सुपर एट मधील ही शेवटची लढत आहे यातला जिंकणारा संघ बक्षीसमध्ये जाऊन पोहोचणार आहे आणि विशेष म्हणजे जो संघ जिंकेल तो लगेच खेळणार आहे त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे या मॅचमध्ये कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय आघाडीची जुडीसुद्धा मैदानाच्यातमध्ये पोचताना आपल्याला पाहायला मिळाली एम जे फर्निचर संघाकडून संदीप मकवाणा आणि त्याच्या जुडीला किरण किरण सादळे आणि पहिला चून टाकण्यासाठी गोलंदाज विकास बवाड पहिला चेंडू जिंकण्यासाठी अठ्ठ्याण्णव धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान पहिला चेंडू अगदी आपण बघतोय संदीप मकवाणी पाठवल्या सलग अगदी पॉईंटला सीमानेशाच्या बार आहे चारण चौकार आहे जबरदस्त फटका अशा पद्धतीचा चेंडू तुम्ही संदीप मकवण्याला टाकू शकत नाही आहेत कारण संदीप मकवणा हा अनुभवी खेळाडू आहे ज्याच्याकडे कल्पकता आणि क्षमता देखील आहे चांगले फटके याच्याकडे आहेत ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचे मोठे फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आकर्षक चौकार आला आहे पहिल्या चेंडूवरती डीप बाउंड्री बाँड्रेलांच्या बाहेर संदीप मकवण्याच्या बाटमधून गोलंदाज तयार यावेळेला <laughs> समोर खेळला आहे की आहे क्षेत्ररक्षक खूप दूर आहे चेंडू भूर झालाय चौकार लॉंगॉट मॉडेलच्या बलीकडे संदीप मकोणाच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार खरं तर असंख्य प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि म्हणून सर एका एक प्रेक्षकाचं मला खास करून कौतुक करायचं आहे आणि आवर्जून नामोल्लेख करायचा आहे तर आपल्याला चांगले हात आहेत चांगले पाय आहेत तरी देखील आपण म्हणतो की एक दिवस नको आजचा दिवस नको माझ्या बघायला जाऊयात उद्या जाऊयात किंवा शेवटचे दोन दिवस जाऊयात शेवटच्या दिवशी जाऊयात मात्र एक असा प्रेक्षक आहे जो पहिल्या दिवसापासून आणि अपंगत्व आलेलं आहे दोन पाय नाही आहेत तरी देखील पाच दिवस ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि त्यांचं नाव आहे जितेंद्र पाटोळे एकदा मी प्रेक्षकांना विनंती करणार आहे जितेंद्र पाटोळे यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात बघा दोन पाय नसून देखील सलग पाच दिवस ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील कौतुक आहे मनोज सर यावेळेच चिन्ह आपण पाहिलं बाहेर आपल्याला जो पाहिलं होते दोन चौकार पहिल्याच दोन चेंडूवरती त्याला पाहायला मिळालीत आणि तिसरा चेंडू विकासाचा अगदी आपण पाहिला आहे जो थोडासा खराब आला आहे आणि त्याच्यावरती व्हाईट बॉल आल्यानंतर अगदी आपण पाहिलं आहे दहा वाढला गेला आहे दहा धावसंख्या नववी आहे अठ्ठ्याण्णव धावसंख्येचा पाठलाग इथे जो करायचा आहे खूप मोठं आव्हान आहे आणि ते पार करण्यासाठी प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे सूर्य प्रकारचा फडका लाखोपाठचा तिसरा चौकार येणार का इथे लाखोपाटचा तिसरा चौकार आलाय संदीप मकवाणाच्या बॅटमधून तीन चौकार लागोपाठ आता मात्र संदीप मकवाणाने आपल्या बॅटला चारचा पाडा शिकवलाय संदीप मकवाणा त्याची बॅट बोलायला लागली आहे पहिल्या सत्रामध्ये संदीप मकवाणा जबरदस्त लईमध्ये आला होता आणि या सामन्यामध्ये देखील त्याने दमदार सुरुवात केली आहे धावसंख्या पुढे गेली आहे तेरावरती तेरा धावपर तेरा करते तीन चौकार लागोपाठ आलेत प्रत्येक हलक्यातांना चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे शतराशे चेन्नूवरती पोहोचतो आणि त्या दरम्यान एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे एक चांगलं क्रिकेट यासाठी की तीन चौकर आले पुढचा चेंडू सन्मानपूर्वक खेळला एक सिंगल घेतली ट्रॅकच्या बाजूला फलंदाज संदीप मकवाणा पोहोचला संदीप मकवाणा तेरावरती आहे आणि संघाची धाव संख्या चौदा धावा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे एक अवांतर धाव निश्चितप्रमाणे येताना जे पाहायला मिळालेली आहे संदीप मकवाणा किरण सादळे ही जुडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू पॉईंटला तिथे शतरक्षकता अगदी चेंडू खाली पोहोचलाय आणि किरण ची विकेट आली आहे किरण सादळे इथं शून्यावरती बात इथे शून्यावरती बाद मोठी विकेट आली मोठी विकेट बडी मछली जालेमे आणि फलंदाज किरण जे आशेचं किरण होतं ते मात्र समाप्त झालंय कौतुक करावं लागेल संदीप मगवाणाचं म्हणून सर तीन चौकार सलग मारले त्या चौकारांची हॅट्रिक केली आणि कोणाविरुद्ध ज्याने या अगोदरच्या मॅचमध्ये विकेटची हॅट्रिक मिळवली होती विकास भोवड या गोलंदाजाच्या विरोधामध्ये त्याने तीन चौकार खेळलेत आणि पहिल्या षटकात तुम्ही पाहताय चौदा धावांवरती पहिला धक्का मिळाला आहे अठ्ठ्याण्णव धावांच्या उत्तरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी आपण पाहतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहतोय की संदीप मकवानाला कोणीतरी साथ देणं हे सगळ्यात गरजेचं होतं आणि इथे साथ फारशी मिळाली नाही किरणची आणि किरण इथं आणि होताना इथे आलाय पहिली विकेट आली आहे किरणच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सोन्या सोन्या कांबळे मैदानामध्ये दाखल झालाय सोन्या कांबळे हा देखील खेळाडू पहिल्या सत्रातले ज्या वेळेला सामने होते त्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती सोन्या कांबळेने तो सोन्या कांबळे डावखोरा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि डावखोऱ्या फलंदाजांचे फटके पाहण्याजोगे असतात ते आकर्षित करणारे फटके असतात आणि तोच फलंदाज तयार आहे आणि समोर गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅचमध्ये विकेटची हॅट्रिक मिळवली आहे गोलंदाज तयार विकास बवट लोरफुल चेंडू ड्राईव्ह केलाय दुसरीचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये झटपट वेगाने संदीप तेच मध्ये हा खेळाडू प्रत्येक धाव महत्वाची माणूस मैदानामध्ये खेळत असतो संघाचा संगण एक देखील आहे त्यामुळे प्रत्येक धाव जबाबदारीने घ्यायची आहे दोन धावांची लहर आहे धाव संख्या पुढे गेली आहे सोळा पहिलं षटक संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस अठ्ठ्याण्णव धावांच्या उत्तरामध्ये सोळा धावा हा धाव फलक आहे एम जे फर्निचर क्रिकेट संघाचा बावडा क्रिकेट क्लब आयोजित बावडा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस हे दुसरं पर्व तुम्ही अनुभवता वैयक्तिक पारितोषिकांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी त्रेचाळीस इंची एल डी टी व्ही मान्यश्री श्री इम्रान कादरी यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी स्मार्टवॉच वॉच श्री संदीप पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट शूज श्री अभिजीत मगदूम उर्फ पप्पू यांच्याकडून बेस्ट फिल्डरसाठी स्मार्टवॉच श्री निरंजन पाटील उर्फ गंड्या यांच्याकडून उद्यानमुख खेळाडूसाठी अँड्रॉईड मोबाईल मानेश्री गणेश शिंदे यांच्याकडून फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी अँड्रॉइड मोबाईल मानेश्री राजदीप भोसले यांच्याकडून इतर बक्षिस देखील आपण पाहतोय विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे खरंतर विकी पुजारीने मार्कचा सामना आपल्या फलंदाजीने गाजवला इंजुरी झालेली आहे आणि एंजुरी, एंजुरी देखील त्याने आपल्या संघासाठी लढताना खेळताना पाहायला मिळाला दोन तगड्या खेळाडूंमध्ये आता मात्र चुरस आहे एका बाजूला गोलंदाज तरबेज दुसऱ्या बाजूला फलंदाज जाबाज काय होईल या मॅचमध्ये काय होईल या षटकामध्ये ही उत्सुकता आहे अपील केलंय अपील केलंय विकेटची अहमियत माहिती आहे उत्साह खूप जास्त आहे सगळे खेळाडू एकत्र आले आहेत आणि त्यावेळेला मात्र संदीप मकवाणाला नाबात घोषित केलं गेलंय -के पंचांची नकारात्मक माल हल्ली आहे जे इंडस्ट्रीच्या बाहेर जाणार होता ही विकेट किती महत्वाची हे नवी सांगण्याची गरज नाही कारण संदीप मकवाणा जो आहे तोपर्यंत विजयाच्या दिशेने आगीकूच एमजे फर्निचर करण्यात येत कुठल्या प्रकारची शंका नाहीत कारण ते घट आहेत याच्या अगोदर सुद्धा अगदी आपण पाहिलं ना मनोज संकपालची फलंदाजी आपण पाहिजे तो होता तोपर्यंत मग मॅच सातत्याने चालू राहिली इथं तेच कामगिरी करावं लागेल संदीप मखवाणाला या आवळीचं चिन्ह अगदी आपण पाहिलं अतिशय सुरे परंतु उजवेष्टीच्या बाहेर आहे व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण पाहतोय धाव संख्या निश्चितच अगदी आपण पाहतोय सतरा धावा षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं चालू आहे एक पस्तीस चिन्ह मध्ये एक्क्याऐंशी धावसंख्येचा पाठला करायचा शांत प्रकारचं वातावरण सोन्या कांबळे आणि संदीप मखमना ही जुडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहते कोलंदाजता यार यावेळेस परत एकदा अतिशय चांगला चेंडू आहे बॅकपूडला सरकत खेळण्याचा प्रयत्न का धाबसंख्या अग अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता स्थिर असेल सतरा धाबा आहेत अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी इथे सातत्याने विकी पुजारी हे नाव नवीन नाहीये कोल्हापूर शहराचं नाव रोशन करणारा हा खेळाडू विकी पुजारी आपण सातत्याने महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा बहरेला खेळ आपण पाहिलेला आहे आणि परत एकदा बॉल काय गोलंदाजी केली जाते विकी पुजारीकडून ही ठसन आहे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम कल्यात अशी राणा गायकवाड आहे आणि एका बाजूला एम ज्या फर्निचर आहे एक आणि एका बाजूला अगदी आपण पाहतोय हा सामना चालू असताना दुसऱ्या बाजूने अजून एक सामना चालू आहे तो सामना आहे संदीप मकवाणा वर्सेस विकी पुजारी जबरदस्त लढत आहे हे दोन दुवं तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणार आहे आणि म्हणून सर हे दोन्ही खेळाडू एकमेकां एकाच संघातनं बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत त्यामुळे कच्चे दुवे देखील माहिती आहेत आणि स्ट्रॉंग बाजू देखील माहिती आहेत त्यामुळे कोणत्या फलंदाजाचा कोणत्या गोलंदाजाचा स्ट्राँग पॉईंट आहे वीक पॉईंट आहे ते हेरलेलं आहे यावेळेला बघा दोन चेंडू डॉट आले संघर्ष झाला धावांसाठी त्यानंतर विकी पुजारा काय करणार आहे हे ओळखलं होतं संदीप मकवाणाने बॅटवरती चेंडूला घेतलं आणि भिरकवून दिलंय मिड विकेट मॉडेल यांच्या बाहेर हा आलाय षटकार एक चांगला षटकार दोन चेंडू डॉट आले होते वाईट नंतर आणि तच नंतर अगदी चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळत होताना पाहायला मिळालाय आणि विकी पुजारीवरती केलं गेलं आक्रमण या ठिकाणी संदीप मकवाणाचा आपल्याला पाहायला मिळालंय कारण संदीप मकवाना म्हणला असेल विकी पुजारीला बाई तरी गेंदबाजी किती बी खूप सरत हो बल्लेबाजी मेरी बीबत सुरत नाहीये मेरा नाम भी संदीप मकवाणाय या डावातला पहिला षटकार आलाय आणि इथं अगदी आपण पाहतोय जीवनदान निश्चितप्रमाणे आहे की काय आणि जीवनदान आहे संदीप मखवाणा याचा जेल यात्रामध्ये सुटला गेला आहे बोटावरती चिडून प्रमाण खूप जोरदार लागला गेला आघात झाला आणि तर नंतर अगदी आपण पाहतो जी बोटं झटकली जात आहेत जो आघात होतो पाहायला मारला आहे बोटावरती आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय त्यानंतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एक सिंगल आली आणि आपल्याकडं धावसंख्या जी आहे ती आहे चोवीस धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये मध्ये षटक क्रमांक दुसरं चालू असताना एक चेंडू या षटकातला बाकी धावांचं योगदान आतापर्यंत संदीप मकवाणाने दिलंय एका चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू एका ऍप मध्ये एसटी रक्षक फलंदाज आणि मॅनचा शेतरक्षक यांना बीट करत चेंडू फरार आलाय बाईचा चौका लाभदायी शुभदायी फलदायी या चार धाव्याची प्रमाण म्हणजे जे डॉटबॉल आले होते ना या डॉटबॉलची भरपाई झाली असं म्हणजे हरकत नाहीये आणि त्याच नंतर अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचला षटक क्रमांक दोनच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धावा आणि आता पाच ओव्हर यायच्या बाकी राहिल्यात अर्थात तीस चेंडू याच्या बाकी आहेत आणि बनवायच्या आहेत त्या सत्तर धाबा म्हणजे चौदाची सरासरी इथून पुढे राखणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे यानंतर जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं राहिलं आणि टॉस असेल एटी स्पोर्ट्स वर्सेस व्ही के असं यानंतरचा होणार होणारा सामना आहे कारण आताचा ज्याप्रमाणे आपण सांगितलं परंतु इथं जर आता लगेच मॅच घ्यायची म्हणली हा सामना संपला संपल्या तर टीम कमसेकम कम पंधरा ते वीस मिनिटं सांगेल की सर आम्ही आत्ताच खेळलो आणि आपल्याला वेळ नाहीये तेवढा आता त्यामुळे आपल्याला एटी स्पोर्ट्स आणि वी के स्पोर्ट्स यांच्यामध्ये टॉस करायचाच आहे एटी स्पोर्ट्सचा कॅप्टन आणि व्ही के स्पोर्ट्सचा कॅप्टन आपण टॉससाठी झाला लगेच टॉस करायचा आहे मनोज संगपाळ आणि जलसिंग पाटील आपण टॉससाठी झाला यानंतर लगेच एटी स्पोर्ट्स आणि व्ही के स्पोर्ट्स असा सामना यानंतर लगेचच होणार आहे नवीन गोलंदाज अगदी आपण पाहतोय जयप्रकाश याला आपण निश्चितप्रे पाहतोय जयप्रकाश वर्मा म्हणजे जयप्रकाश वर्मा आणि काल अजय शर्मा अशी जोडी आपण पाहिली होती काल वेगवेगळ्या टीममध्ये आणि जयप्रकाश वर्मा इथं अगदी आपणमध्ये एक उंचप्रासा खेळाडू आहे ताकद खूप मोठी आहे पण समोरच्या बाजूला जर अगदी आपण पाहिलं तितका ताकदवान फलंदाज आहे नाव संदीप मखवाण आहे जयप्रकाश आणि संदीप एकमेकांच्या विरोधात आहे पाहिजे हे द्वंद्व जे आहे ही लढाई आहे ही कशाप्रकारे होती अलकातल्या चिन्ह मध्ये ढकलला शतरक्षक दूरवरती असेल एक धावतो आली दुसरा धावसा प्रयत्न या ठिकाणी केलाय शतरक्षक चिन्ह येतोय होत्या संधी आणि इथे हो हो दोन धावा बॅकअप साडी शतरक्षक निश्चित जवळपास नव्हता तिथं दोन धावा येतील धापालक पुढे जाऊन पोहोचेल आणि आता एम जे फर्निचर संघ तिशी गाठतोय तीच धावा करते जोपर्यंत सर संदीप मकवाडा मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये कारण या खेळाचा खेळ आपण पाहिलाय मात्र ज्या वेळेला संदीप मकवाणा बाद होणार आहे तिथून कदाचित सामना टन होऊ शकतो मात्र संदीप मकवाणा वेगळ्या लय मध्ये आहे का या वेळेला झेल सुटलाय आणि तो कोणाचा झेल आहे तर तो झेल आहे संदीप मखवाणाचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्रक्षक पाहायला मिळालाय क्षेत्रक्षकाचं नाव माहिती नाही आहे मात्र त्याने केलेलं काम आपल्याला माहिती आहे झेल सोडलाय प्रवीण गावडे हे दिया विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की संदीप मखवाला जीवनदान जे आहे जीवनदान संघाला खूप अडचणीत आणणार आहे की काय कारण फक्त आता झेल सोडलाय की सामना पण सोडावा लागतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण सेट झालेला आहे पहिल्या तीन चेंडूवरती तीन चौकर खेळणार फलंदाज संदीप मखवाण आहे ज्यांनी विकी पूजारला एक शेतकर आहे त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्ग होती जयप्रकाश आहे आणि त्याच्या विरोधात जेल तर आला होता पण संदीपला जीवनदान आहे हे जीवनदान किती महागा ठरतंय ते आपल्याला मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कळणार नाहीये गोलंदाज स्पर्धेत या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू पाठवला सीमा रेषाच्या बाहेर शिवरायाची तडफची तलवार चेंडू सीमा रेषाच्या बाहेर खणखणीत षटका सौ सो नंबरी सोना सोन्या कांबळेला नक्कीच हा चेंडू आता मात्र फुटबॉल सारखा दिसायला लागलाय का इतका टाइम केलाय फटका जबरदस्त बॅटवरती घेतलाय समोर खेळला लॉंगन बोर्डाच्या बाहेर पाठवला सहा हवांसाठी जयप्रकाश परत एकदा आपण पाहतोय उंची खूप आहे लांबी आहे का लांबी कमी आणि तिथं सोन्या कांबळेचा जेल होताना पाहायला मिळालाय मोठी विकेट आली आहे सोन्या कांबळे इथे बाद होताना पाहायला मिळेल दुसरी विकेट आली चूक केली आहे सोन्या कांबळेने चूक केली आहे म्हणायला नक्कीच वाव आहे कारण एक षटकार आला होता आणि चांगल्या क्रिकेटचं एक उदाहरण आहे की जर तुमच्याकडनं मोठा फटका आला असेल तर त्यानंतर चेंडूवरती तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावं लागतं बघा मोठा फटका खेळायचा होता मिडी विकेटला आणि चेंडू खूप हवेमध्ये गेला वरती गेला आणि सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि सुंदर झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाने विकेट आली आहे सोन्या कांबळे दुसऱ्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला परतला आणि त्यानंतर मात्र धावफलक आहे दोन बाद सदोतीस विजयासाठी अजून एकसष्ट धावांची गरज आहे एक विनंती आहे पलीकडच्या बाजूला मला वाटतं तिथे जो संघ क्षेत्रक्षण करणार आहे कल राणा गायकवाड स्पोर्ट्स क्लब तिथे मला असं वाटतंय की तुमचे जे खेळाडू आहे ना अतिरिक्त खेळाडू ते, ते बसा बरं संतोष बागडी बापू संतोष बागडी बापू माझा आवाज येतोय का तिकडे पलीकडे कायला जोशी राणा गायकवाड स्पोर्ट्स अतिरिक्त प्लेयर जे आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही बसा उभं राहू नका स्प्रे पाठवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुमचे प्लेयर जे आहेत ना ते प्लेयर कळत नाही आहेत उभं नका राहू प्लेयर्सला बसू द्या हा थँक्यू सर इथे अगदी आपण पाहतोय एक चांगली विकेट सोन्या कांबळेच्या माध्यमातून येताना निश्चितप्रमाणे पाहिल्या मिळाली दोन भाग सदतीस धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी कदाचित राणा गायकवाड स्पोर्ट्स आणि एका बाजूला एम एमजे फर्निचर हा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय म्हणजे महेश जगताप यांच्या मालकीचा समजा एम जे फर्निचर आहे आणि कदाशी राणा गायकवाड या संघाचे संघ मालक महेश गोरव यांना निश्चितप्रमाणे पाहतोय हा दोन्ही महेश आहेत एक महेश जगताप आहे आणि एक महेश गुरव निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत पाहायचं इथे कोण कौन कोणावरती मात करते महेश म्हणजे एक शंकर महादेवाचं नाव आहे भोलेनाथाचं नाव ना आहे महाकालचं नाव आहे स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक प्रचंड मोठी गर्दी आहे कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून अजून सेमीफायनल ची लढतीला सुरुवात व्हायची आहे आणि संध्याकाळच्या सत्रात प्रचंड मोठी गर्दी देखील तुम्ही पाहणार आहात अपील केलं गेलंय के मधल्या समोर सापडलाय फलंदाज आणि यावेळेला आले आली आहे विकेट फिंगर्स अप फलंदाज लखन पडियार गोल्डन डकचा शिकार झालाय शून्य धावांची बॅग डोक्यावरती घेऊन शून्य धावांचा चष्मा घालून लखन पडियार आपला भोपळाही न फोडता आश्रयाला परतलाय आली आहे तिसरी विकेट दौसंख्या धाव पलक वरती आहे सदोतीस अठ्ठ्याण्णवचा पाठ लाख एम जे फर्निचर क्रिकेट संख्या करत असताना तुम्ही पाहता षडक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तिसरं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्याला द्वितीय क्रमांकासाठी ज्यांचं खूप मोठं अनमोल असं सहकार्य आहे एकावन्न हजार रुपयाचं आदरणीय प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहे आदरणीय प्रवीण पुजारी यांचे चिरंजीव कुंदनदादा पुजारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी कुंदनदादा पुजारी यांचंही मनापासून स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो म्हणजे पहिला संघ जो ठरेल या स्पर्धेचा मानकरी तो होणारे लखपती विनर पण इथं जरा अगदी आपण पाहिलं विजेत्या संघाला लखपती होताना पाहायला मिळणार आहे पण उपविजेत्याचं काय उपविजेता अर्धा लखपती आहे पण लखपतीच आहे अर्धा लखपती होईल एकावन्न हजार रुपयाचा रो पारितोषिक या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकासाठी आहे थोडासा वेळ अगदी आपण पाहतोय साबणा निश्चितप्रमाणे जो थांबला गेला त्याचं कारण असं आहे की इथे मैदानाच्या आतमध्ये लागोपादच्या दोन चेंडूवरती दोन विकेट घेतल्या गेल्या जयप्रकाश वर्मा याच्या वतीने आणि मला वाटतं पाहायला सातत्याने क्रॅम या गोष्टीला जावं लागते त्यामुळे ला थोडासा त्रास त्याला जो जाणवतोय अगदी आपण पाहत की मैदानाच्या आतमध्ये इथं ऑनस्क्रीन हो, आपल्याला संदीपजी पाटील साहेब निश्चितप्रमाणे दिसत आहेत श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या संघाचे संघमालक त्याचबरोबर आदरणीय आमचे व्ही पीचे टीम ओनर आमचे विरू पाटील साहेब ते या ठिकाणी दिसत आहेत त्यांचं मी मनापासून एका स्वागत करतो हॅट्रिकचा बॉल आणि ओ हॅट्रिक प्रमाणे इथे गमवली आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे संधी परत एकदा गमावली आत्ताच्या दोन धावा निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मदत आहे तिथं बॉल चेक केला जाईल बॉल फिल्डरने व्यवस्थित सेफ केलाय की नाही चला तिसऱ्या पंच चला तिसरं पंच चला या, काम या। दागादे दोन वेळेला संधी होती सर एकदा झेल टिपण्याची संधी होती एकदा धावभात करण्याची संधी होती आणि ही दोन्ही वेळेला संधी दवळली गेली आहे या ठिकाणी अगदी आपण ऑन स्क्रीन निश्चित जर पाहिलं तर मान्यवर आपल्याला पाहायला आहे श्रीकांत चव्हाण सर आहेत आमचे त्याच संतोष गायकवाड साहेब निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत आदरणीय आमचे दादा लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहे कुंदननादा चौ पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो ऑन स्क्रीन ही सर्वच अगदी मांदी आली आपल्याला जी पाहायला मिळते खरं तर ज्यांचं या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन देखील सातत्याने लागत असतं आपल्याला सगळ्यांनाच एकत्रित घेऊन त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात अशा महनीय व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून समाजकार्य सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा ज्यांनी वसा आणि वारसा उचललेला आहे ज्यांनी विडा उचलला आहे अशा महनीय व्यक्तिमत्त्वांचं आमच्या मुख्य म्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे मान्यवरांच्या कक्षामध्ये त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे तिसऱ्या पंचांच्या मदतीने डिसिजन काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण या स्पर्धेसाठी चार कॅमेरेज वापरलेले आहेत एच डी क्वालिटी आहे से सेफ आहे आणि ज्यावेळेस तिसऱ्या पन्नाची मदत घेतली सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात हेच तिकडेच महत्वाचं आहे रनॉट सुद्धा चेक केला आणि तिथे सुद्धा फलंदाज आहे दाबरा का धावा संख्या वाढलीये दाभ्रा का धाव संख्या आपण पाहतोय एकोणचाळीस धावा तीन षटक संपली तीन फलंदाज निश्चित प्रमाण आपण पाहतोय जे बाद आहे एकोणचाळीस पैकी तेवीस धावा संदीप मकवाणाच्या आहेत रिक्वायर या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू समोरच्या चे बाजूला संदीप मखवणाच्या बाट मधून मात्र चेंडू सीमार चे बाहेर आहे पण सोने हात आकाशाला टेकतात की काय इतका उंच हात आहे आहे लाजवाब संदीप मखवणा रिदम मध्ये आलाय संदीप मकवाणाने आता मात्र अक्षरशः खोऱ्याने धावा वसूल केले अकरा चेंडू मध्ये तेवीस धावांची तुपानी खेळी आहे संदीप मकवाणाची दत्ता पाटीलची साथ मिळाली आहे एक चेंडू दोन धावा आतापर्यंत त्यांनी बनवले आहेत पुढे गेली आहे पंचेचाळीस वरती बारा चेंडू मध्ये एकोणतीस धावांची खेळी संदीप मखवाणाची आहे या ला पुल पूल पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल वंडर ब्युटीफुल षटका काही जबरदस्त फटके आहे संदीप मखवाणा मला असं वाटतंय की आज जिथं लात मारेन तिथं पाणी काढेल अशा प्रकारची परिस्थिती बॅटमध्ये चेंडू आले की मैदानाच्या बाहेरच पाठवतोय ही आक्रमकता त्याच्या अगदी आपण पाहतोय उत्तम पाटील उत्तम पाटील गोलंदाजी मार्गावरती आले पहिला चेंडू समोरच्या चे बाजूला षटकार आला आणि दुसरा चेंडू बिडबिघडला षटकार यात्रा मिळाला आहे धावपारकावरती संख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोचली गेली ते असेल आता एकावन्न धाबा आणि समीकरण आहे बावीस चेंडू आणि सत्तेचाळीस धाबा अजून सुनियात्रा माझ्या पाठवायच्या आहेत बावीस चेंडू सत्तेचाळीस काय सामना रंगल्या पाहिजे त्याच्या आतमध्ये आपण पहिला सामना आपण पाहिला तो सा एकाति हो पहिला सामना थोडासा एका होतो दुसरा सामना रंगला तिसराही सामना रंगला आणि चौथा सामना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय त्याचं कारण आहे सद्गुरू वामनराव पै यांचं एक वाक्य आठवलं गेलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आयुष्याचा या आत्रापेक्षा आपण पहिला चेंडू खबरला परत एकदा खेळला शतराक्षा धूरभरती चेंडू सीमारेशाच्या बाहेर परत एकदा फरार चार रन चौकार धावसंख्य धाव गेली आहे पंचावन्न आता मात्र त्रेचाळीसची ची गरज आहे एकवीस चेंडूंचा खेळ आहे समीकरण सातत्याने बदलत आहे सामना आता मात्र जवळ येत चाललाय चेंडू आणि धावा यांच्या मात्र अंतर कापलं गेलंय चेंडू धावा यांच्या मधली दरी भेदली गेली आहे आणि याला प्रमुख कारण आहे संदीप मकवाणाची गाडी रंपमपम धावायला लागली आहे एकमेह हो पर्याय तुमच्याकडे तुम्हाला सामना जिंकायचा आहे संदीप मकवाणाची विकेट मिळवायची आहे हे सगळ्यात महत्वाचं एक झेल संदीप मकवाणाचा जो सुटला आणि त्याचा परिणाम आहे आतमध्ये त्यातमध्ये भोगावा लागतोय एक दोन तीन उदाहरणं आपण देऊया जेल सुटल्यानंतर काय होऊ शकतं ते परत एकदा आपण पाहिलं जोरदार फटका की आप खूप तर मोठा पाहिलं आहे एक सिंगल आली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या संदीप पोहोचणार का आणि इथे पोहोचलाय बिटवीन दिकेट क्या दोड लागाय संदीप मखवाणाने दोन धावा दीन दाडे मैदाना केंद्र चोरी कुल मिल स्कोर ऑफ फिफ्टी सेवन सत्तावन्न धावा आहेत शेवटचे वीस चेंडू आणि एक्केचाळीस धावा अजून यात्रा म्हणजे आपण पाहायच्या आहेत एक जेल सुटलाय संदीप मकवानाचा अगदी सोप्पा जेल सुटला आणि तिथून पुढच्या करामाते पा संदीप मकवाना थांबायला तयार नाही परत एकदा आपण पाहतोय इथे थोडासा मिस टाईम फटकाय एक सिंगल तर येथे आरामात पाहायला मिळेल स्ट्राईक रोटेट होताना पाहिलं मिळते स्ट्राईक बदलली गेली एक सिंगल दहा परत दाबा संख्या आठवण आहे आणि विशेष म्हणजे सोळा चीनमध्ये नाबाद बेचाळीस धावा संदीप मखवाणाच्या आहेत संदीप मखवाना इथं अगदी आपण पाहतोय तुम्ही काही म्हणा खूप भारी खेळतोय संदीप मखवाना जबरदस्त कामगिरी ओल्ड इज गोल्ड अनुभव काय आहे संदीप मखवानाने इथून पाठीमागचा इतिहास का गाजवला त्याच्या बॅचच्या सायने जो काही सुवर्णाक्षरामध्ये जी काही पानं लिहिली ती उगाच नाही लिहिली त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून लिहिली गेली हे तितकाच महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे धडे लिहिल्या जातात ओगास लिहिले जात नाही तशी कर्तबगारी करावी लागते परत एका फुलटाच आहे लॉकॉची दिशा लॉंगाउच्या दिशेने चेंडू पाठवलाय एक सिंगल तर आरामात आली आहे दुसरीचा प्रयत्न माहिती ना त्यातमध्ये होतोय का नकार दिलाय एक सिंगल धापलक दा वाढला दापलका दावा संख्या एकोणसाठ तीन फलंदाज बाद आहे आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर अठरा चेंडू बाकी राहिलेत एकोणचाळीस धावा अजूनही या आताब्याच्या पाठवायच्या आहेत एक छानसं उदाहरण देऊ एक चूक काय करमत करू शकते संदीप माकवाना मिळालं जीवनदान अगदी आपण पाहिले जीवनदानाचा परिणाम काय होऊ शकतो आपल्याला पाहिजे टायटॅनिक जास्त त्याच्यावरती पिक्चर सुद्धा बनवला गेला एक छोटस चित्र जरी पडलं ना विशाल जहाला तर ते विशाल जहाज सुद्धा समुद्रामध्ये बुडू शकतं हे नवीन सांगण्याची गरज नाही तुम्ही आयुष्यामध्ये अमोल जमदा सर एक गोष्ट आपण पाहत असतो बादल चौधरी सर की आयुष्या जगात असताना एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज लागली तो जीवासाठी काकुतीला आला की सर मला वाचवा कोणीतरी मी मरणाच्या दारात आहे एखाद्या व्यक्तीला आपण जीवनदान देतो चल हॉस्पिटलला घेऊन आपण गेलो तो माणूस आयुष्यावर आपल्याला विसरत नाही कुठपर्यंत जोपर्यंत त्याला जाण आहे तोपर्यंत जाणीव असेल तर आयुष्यावर विसरू शकत नाही इथं तसं नाही क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये जीवनदान दिलं त्याला एकच शब्द आहे काय बदला संदीप मगपणा तेच करतोय इथं दुसरं काहीच नाहीये विशेष म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे जसे तुमच्या बालवाणीमध्ये म्हणे आमच्या मराठी भाषेमध्ये सुद्धा एक म्हण आहे काय आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं आता एवढंच पाहिजे इथे काल राणा गायकवाड संघाने आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की कुऱ्हाडीवरती आपला पाय मारून घेतलाय तो सामना संपल्याशिवाय कळणार नाही अठरा चेंडू एकोणचाळीस अठरा चेंडू एकोणचाळीस धावा हे समीकरण आहे सुरी गर्दन के ऊपर रखो या गर्दन सुरी के ऊपर कटना तो गर्दन कोही आहे जबरदस्त चेंडू आहे अप्रतिम चेंडू पाहायला मिळेल गोलंदाज जय प्रकाश या सामन्यावरती कशा प्रकारे टाकेल प्रकाश असं हे महत्त्वाचं षटक आहे सर्वोत्तम खेळ उत्तमच्या माध्यमातून झाला नाही आहे सर्वोत्तम षटक पाहायला मिळालं नाही आहे स संदीप मकवाणा या मॅचमध्ये भरामध्ये आलाय आहे संदीपची विकेट मिळवावी लागणार आहे ज्या जितकी विकेट विनायक करंडे स्पोर्ट क्रिकेट संघाला मनोज सकबाळची होती तितकी महत्त्वाची विकेट संदीप मकवाणाची आहे कैलासो राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये एम जे फर्निचर्स क्रिकेट संघाला एकेरी धावणी सांगेल की धावसंख्या पुढे जाते आहे धाऊसंख्या परवर्ती झाली आहे साठ आतापर्यंत गडी बाद झाले तीन विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरण आहे अडतीस धावांचं सोळा चेंडू आणि विजयासाठी अडतीस धावांची गरज आहे धमाके करायचे आहेत ब्लास्ट करायचे आहेत षटकार चौकारांची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईंची आवश्यकता असते ना त्या पद्धतीने धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या एम जे फर्निचर क्रिकेट संघाला कैलासवाशी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधातली ही लढत आहे सामना अतिशय रंगतदार होणार आहे शेवटपर्यंत जाणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत पाहायला मिळणार आहे आणि कदाचित कदाचित सुपर ओव्हरचा सामना देखील पाहायला मिळेल का या आशेने या अपेक्षेने क्रीडारसिकांच्या रजरा मैदानाकडे वळलेत बॉल अगदी आपण पाहतोय जो चेक केला जातोय खराब चेंडू निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाला त्यामुळे आता एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जो टाकला जाईल विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की पंचांना तो चेंडू योग्य वाटला तर तो, तो वापरला जाईल पंचांचं समाधान जोपर्यंत होत नाही की हा चांगला चेंडू आहे कारण लेदरमध्ये अगदी आपण पाहिलं तर लेदरमध्ये आपण एक गोष्ट सातत्याने पाहता असतो की अंपायर स्क्वॉड निश्चितप्रमाणे बॉल मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत आणि त्यांचा एक पाटण निश्चितप्रमाणे ठरलेला असतो तेवढ्याच वजनाचा तेवढ्याच ग्रीप या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात शिलाई चेक केली जाते सगळ्या गोष्टी चेक केल्या जाते शाईन चेक केली जाते टेनिसमध्ये तसं नाही ना तुम्ही एखादा बॉलबॉक्स घेतला तुम्ही सगळे बॉल वजन चेक केलं चुकून सगळ्यांचं वजन सारखं येऊ शकतो चुकून ते पण आपल्या घरगुती काट्यावरती केलं तर सोनाराच्या दुकानात जाऊन केलं तर तोळ्यातच वजन भरण इकडं तिकडं जावया माहिती सुरे फडका फटका परत एकदा आपण पाहतोय शत्रक्षक दूरवरती आहे तिथे एक तर आली आहे दुसरा धावसखेचा के प्रयत्न केलाय आणि आरामात आलेल्या या दोन धावा संदीप मकवाणाच्या खात्यामध्ये वाढ होईल एक वाढेल नापालक धावा संख्या बासष्ट धाव आहेत आणि उर्वरित चेंडू आपण पाहिले तर बाकी राहिले ते अजूनही पंधरा आणि बनवायचे आहेत छत्तीस धावा सर संदीप मकवाणाचा जरी चेंडू हवेमध्ये गेला बॅट मधून निघालेला तरी झेल होत नाहीये म्हणजे क्रीडारसिकांना असं वाटतं की संदीप मकवाना आता मध्ये मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून फलंदाजी करतोय का जादू फलंदाजी आहे उलटा चेंडू आहे पंच दिशेने खेळला शत्रक्ष द्रोवर चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल एक सिंगल तर आरामात आली आहे आणि दुसरी आरामात येताना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दहा फलक वाढेल सिक्स्टी फोर आणि संदीप मकवाना अठरा चेंडू शेहेचाळीस दत्ता पाटील चार चेंडू चार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय संदीप माकवण्याची जरी दर खेळी असेल पण दत्ता पाटील मिळालेली जी, जी सात है सा है। साथ आहे ना हे सगळ्यात महत्वाचं आहे साथ सगळ्यात महत्वाची असते म्हणजे आपण कॉमेंट्री करत असताना चंदू सर आहेत बादल सर आहेत त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आपले विजय सर आहेत परंतु इथं स्कोरच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या व्यक्तीत आमच्या सलीम भाई सगळं काय एका छाताखाली आमचा काय नाव सुरेश यांची कामगिरी विसरून चालणार नाही हे आपल्या साथीला आहे हे सगळ्यात महत्वाचं डॉटबॉल आलाय आणि समीकरण परत एकदा बदललं जाईल शेवटचे तेरा चेंडू आणि बनवायचे आहेत चौतीस धावा पण एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे अमोल सर अजूनही विकी पुजारीचं एक षटक बाकी आहे हा टर्निंग पण ठरू शकतो विकी पुजाराचं एक षटक विकी पुजारीचं एक षटक आणि संदीप मकवाणाची विकेट याच्यावरती सामन्याचं रिझल्ट जाणार आहे याच्यावरती सामन्याचा निकाल लागणार आहे मात्र या गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल त्याने एक चेंडू डॉट टाकला आहे पुढे आलाय फ्रंट फुट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे एक धाव निघणार आहे आणि एकेरी एक धावीने जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रुटेट केली जाईल बारा चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर बारा चेंडूंमध्ये चौतीस धावां तेहतीस धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू आणि तेहत्तीस धावा हे विजयासाठी समीकरण आहे खरं श्री राणा गायकवाड स्पोर्ट्स आणि अगदी आपण पाहतोय फर्निचर हा सामना मैदानाच्या रंगताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा हळूहळू या मैदानाच्या दिशेने वाढली जाईल त्याचं कारण पण आहे अमोल सर की सगळे सामने चुरचीचे होत आहेत आणि प्रेक्षकांना काय अवस्थ पैसा वसूल मॅच आणि विशेष करून अगदी आपण पाहिले की या मॅचमध्ये याच काय दुसऱ्या तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं की सामने हे आटीतटीच्या झालेत आणि सामने शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहिले मिळाले हे वैशिष्ट्य आहे आज या क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच हा देखील सामना चुरशीचा सा होणार आहे यात काही शंका नाही कारण संदीप मकवाणा आहे दुसऱ्या बाजूला विकी पुजारीचं एक षटक बाकी आहे फिल्डर एक चेंज केलं गेलं के आहे बहुदा इन्जॉइड झालाय जयप्रकाश वर्मा जो गोलंदाज आहे आणि त्याच्या जागेवरती संतोष बागडीला इन केलं गेलं आहे क्षेत्ररक्षणासाठी बारा चेंडूंचा खेळ आहे विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून तेहत्तीसची गरज आहे तोडफोडवाली फलंदाजी आवश्यक आहे डॉट चेंडूंची गरज आहे विकेटची आवश्यकता आहे आणि षटकार चौकारांची गरज आहे काय पूर्ण होणार आहे क्रीडारसिकांचे चेहरे तेव्हाच खिलतात जेव्हा षटकार चौकार पाहायला मिळतात मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला चेंडू डॉट टाकायचे आहेत विकेट्स मिळवायचे आहे आणि प्रत्येक सामन्याचं जर शेकंड लास्ट षटक असतं ते मात्र खूप निर्णायक असतं त्या षटकावरती सामना टर्न होतो आणि त्यामुळे विकी पुजारीने या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे सत्तेचाळीस धावांचं व्यक्तिगत योगदान आतापर्यंत दिलंय संदीप मकवाणाने स्ट्रायकिंग येण्या तयार आहे अर्धशतक सादर होईल का विकी पुजारी तयार संदीप मकवाणा तयार सुरेख सुरेख फटका आहे चेंडू मात्र खूप उंची घेतोय इथे चेंडू मैदानाच्या बाहेर आहे पोहोचलाय विकी पुजारी वरती केला गेला आक्रमण इथे संदीप मकवाणाच्या बॅटमधून आलेला हा या स्पर्धेतला तीनशे पासष्टावा षटकार आहे आणि इथं अगदी आपण पाहतोय दहा पुढे जाऊन पोहोचलाय तो एकाहत्तर वरती आणि संदीप मकवाणासाठी आपण एकदा जोरदार टाळ बाजूया नॉट आउट फिफ्टी थ्री अर्धशतक पूर्ण आहे संदीप मकवाणाचं एकवीस चेंडू आणि त्रेपन्नदाबा नाबाद गोलंदाज विकी या वेळेचा चेंडू या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अपील खूप मोठ्या प्रमाणात आहे अपील खूप मोठ्या प्रमाणात आणि अगदी आपण पाहतोय इथे अपील पूर्णपणे फेटाळून लावलं गेले अपील केलं गेलं उत्साह खूप जास्त होता आणि आत्मविश्वास जर आपण पाहिलं तर त्या तुलनेमध्ये कमी होता एव यू, एवढं अपील केलं गेलं कारण विकेटची अहमियत आहे प्राईज विकेट आहे संदीप मगोणं जर बाद झाला तर सामना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या हातामध्ये येणार आहे हे माहिती आहे आणि त्यामुळे खूप मोठं अपील केलं गेलं मात्र आमचे अनुभवी पंच आहेत जे मैदानावर आहे तो डिसिजन दिला जाणार आहे रत्नागिरी असोसिएशनचे हे पंच आहेत अक्षय कोळंबेकर आणि प्रतीक राऊत तुम्ही मैदानाच्या हातमध्ये पाहताय पंच जे रत्नागिरीवरून दाखल झालेत आणि विश्वनाथ लिंग हे देखील पंचायत या स्पर्धेच्या माध्यमातून समीकरण बदलणार आहे प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव आणि प्रत्येक डॉट चेंडू वरती प्रेशर बनणार आहे का या वेळेला काय घडलंय बॅट ची कडा बॅटला ब्रश करून चेंडू फ्लाय स्लीपच्या गोदीमध्ये विकेटचं पतन आणि संदीप मकवाना विजय आणि पराभव यांच्या मधला अडथळा आता मात्र दूर केला गेलाय संदीप मकवाना हताश निराश मनाने तंबूच्या आसला चाललाय आली आहे चौथी विकेट आणि बडी मछली जाले आली आहे संदीप मकवाणाची विकेट आपण परत एकदा ऑन स्क्रीन पाहूया विकी पुजारी आला होता गोलंदाज एक चांगला चेंडू बॅटची कड आणि त्यानंतर ते एसटी रक्षक असा चेंडू आला नाही पण फर्स्ट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी घेतला एक चांगला झेल आणि इथे विकेट येताना पाहायला मिळाली संदीप माकवाण्याची मोठी विकेट आहे मोठी विकेट आली आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहिलंय एसटी रक्षक झेल आणि त्यानंतर प्रो कबड्डी स्टाईल होती विकी पुजाराची ले बंगा कारण माहिती आहे हा फलंदाज किती धोक्यात आणू शकतो परंतु अर्धशतक इथे पूर्ण करत संदीप मखवाणाने अर्धशतक पूर्ण केलंय मित्रांनो संदीप मखवाणासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया अर्धशतक पूर्ण केलंय संदीप मखवाणाने संदीप मखवाणाची चांगली फलंदाजी आपण पाहिली विकी पुजाराचा अप्रतिम चेंडू आपण पाहिला मॅचला टर्न केलंय का विकी पुजाराने हे देखील पाहावं लागेल समीकरण सातत्याने बदलणार आहे या मॅचचं आता मात्र जर विजयासाठी आपण समीकरण पाहिलं तर अजून सत्तावीस धावांची गरज आहे नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे विकी पुजारी तयार नऊ चेंडू सत्तावीस चांगला चेंडू आहे प्रतिम चेंडू गुडलेग स्पॉट वर पुन्हा एकदा बाहेर काढला ब्रेक चेंडू आहे काही समजलं नाही स्ट्रायकिंगच्या बॅटरला चेंडूला डॉट प्रीतम मुलानी स्ट्राईकिंगला तयार आहे सदा मुलानी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी उर्वरित असणाऱ्या आठ चेंडू मध्ये जिंकण्यासाठी सत्तावीस अभ्यासंख्येचा पाठलाग गाजूनही करायचा आहे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये इथून पुढची कामगिरी गोलंदाज विकी पुजारी कशाप्रकारे पार पाडतोय आणि सूर्य एक प्रकारचा चेंडू इथे चेंडू बॅटवरती नाहीये अजून एक चेंडू डॉट विकी पुजारी आपण चर्चा केली होती विकी पुजारीच्या गोलंदाजीची कारण एक षटक बाकी होतं विकी पुजारीचं आणि त्याच्यामध्ये टर्निंग पॉईंट बसणार का कारण पहिल्या षटकात त्याला एक षटकर येऊन सुद्धा आठच धाबा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटकर त्याला आला तेवढ्या सहा धावा आहेत पण त्यांनी सगळ्यात महत्वाची विकट घेतली संदीप मखवाना बाद केलाय समीकरण बदललं जाईल सात चेंडू सत्तावीस विकी पुजारी तयार मार्केटच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि इथे उंची खूप आणि झेल सुटला झेल नक्की कुठं कारण विकीचा कॉल होता मी जेल घेतो म्हणून सगळे विकीकडे पाहत होते पण एसटी रक्षकांच्या बॉडीवरती चेंडू पटला गेलाय असं आपण म्हणूया त्याच्या अंगाला चेंडू लागलाय आणि अगदी आपण पाहिले तिथे झेल सुटला गेला आणि त्यानंतरचा अर्थात तो जेल संदीप माकवण्याचा नव्हता त्याच्यानंतर चेहऱ्या स्मिथ असे पण आहे विकी पुजारीच्या इथे डॉट बॉल प्रमाणे डाकता डाकता अगदी आपण पाहिलंय इथे धाव घेतली गेली नाही आणि अगदी आपण पाहिलंय इथे षटक सुद्धा संपलं गेलंय काय गोलंदाजी केली विकी पुजारीने दोन षटकं टाकली चौदा धाबा खर्च केल्या या बारा चेंडूमध्ये चौदा धाबा येत असताना दोन चेंडूत बारा आहेत त्याला दोन षटकं आलेत दोन सिंगल आल्यात बाकीचे सगळे जिरो डॉट आणि सगळ्यात मोठी विकेट आली ती म्हणजे संदीप मकवाण्याची संदीप मकवाणा ऑनस्क्रीन अगदी आपण पाहूया रिप्ले मी टेनिस क्रिकेट डॉट इनला मनापासून धन्यवाद देईल संदीप मकवाण्याची फलंदाजी पॉईंट टाकलेला सूर्यप्रकारचा पहिला चौकार आला संदीप मकवाणा चौफेर फटकेबाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे त्याचा एक सुटलेला झेलसुद्धा इथे टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळाला कवरला त्यानंतर लॉंगॉलला पॉईंटला मिड विकेट ही जी फटकेबाजी आहे सातत्याने अगदी आपण पाहिले आणि तिथे बॅटवरती चेंडू आले की ते मैदानाच्या बाहेर हॅलो आता मात्र पॉवर प्ले चालू होणार आहे कारण वेळेमध्ये षटकं पूर्ण केली गेली के नाही आहेत आणि त्यामुळे पंचांनी दंडित केलं आहे अर्थातच आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले चालू होणार आहे हा स्पर्धेचा नियम आहे जर वेळेमध्ये सात षटकांची लढत असेल तर पस्तीस मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली नाही तर शेवटचं जे षटक असणार आहे ते निश्चितपणे पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच नियमाचा वापर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय या स्पर्धेसाठी हा खास नियम ठेवला गेलाय आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने कारण एक शिस्त लागावी हा उद्देश आहे आता मात्र दोन क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असणार आहेत सर्कलच्या बाहेर सहा चेंडूंचा खेळ आहे विजयासाठी सत्तावीसची ची गरज आहे गोलंदाज तयार आहे बॅटर तयार आहे बॅट शिकडा एस डोक्यावरनं चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाने चेंडूला रोखलंय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं एक धाव आली आहे एकेरी दुहेरी धावणी सामना जिंकणं उघड आहे पाच चेंडूंचा अंतरिम खेळ आहे विजयासाठी जर आपण पाहिलं तर सव्वीसची गरज आहे गरज ही शोधाची जर्नी आहे एका दुसरा मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे खराब चेंडू या मॅचमध्ये शोधायचा आहे आणि खराब चेंडूवरती आक्रमण करायचं आहे स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मेडिकल कॉलेज करणं तयार आहे या षटकातील अंतरिम पाच चेंडूंचा खेळ आहे विजयासाठी सव्वीस धावांची गरज आहे और चेंडू समोर खेळलाय गॅप मध्ये खेळलाय का गॅप मध्ये केलाय टॅप आणि चेंडूला पाठवलंय पाठवलाय एक्स्ट्रा कारू पडलाय चप्पल का बी का एन एल चौका इस चौकेने सबको चौका दिया चार धावांनी आता मात्र समीकरण बदलणार आहे विजयासाठी बावीस धावांची गरज आहे चार चेंडूंचा खेळ आहे चार चेंडू बावीस धावा हे समीकरण आहे अजून सामना संपलेला नाहीये अगदी आपण पाहतो की चार चेंडू मध्ये बावीस धावा तितका अवघड लक्ष नाहीये इथं तीन षटकार आणि एका चौकाराची गरज निश्चित प्रमाण आहे या वेळेचा चिन्ह अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे तिथे शेतरक्षक आहेत तैनात आणि झेल झालाय मिड विकेटला मात्र अगदी आपण पाहतोय सर्कलच्या झेल झालाय धक्का क्रमांक सहावा पाचवा फलंदाजबाद पाच बाद शहात्तर उर्वरित तीन आणि बावीस धावा तीन षटकार जरी लगवले गेले तरी आता मुळसर दिल्ली तो बहुत आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे सामना थोडासा झुकलाय मात्र जर गोलंदाजीने चूक केली नाही तर सामना जिंकणं सोपं झालंय औपचारिकता बाकी असेल का की एखादी गोलंदाजीची चूक त्याच्या संघाला पराभवाकडे घेऊन जाईल का हे देखील पाहायचं या मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सूरजमुजावर स्ट्रायकिंग केलं तयार आणि गोलंदाज तयार आहे उत्तम पाटील उत्तमने आता मात्र सर्वोत्तम खेळ केला आहे चांगलं षडक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले औपचारिकता बाकी असणार आहे आता मात्र विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर दोन चेंडूंचा खेळ आहे येणाऱ्या दोन चेंडूमध्ये तब्बल एकवीस धावांची गरज आहे सेमी फायनलमध्ये दाखल होणारा चौथा संघ आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये दोन चेंडूंचा खेळ आहे दोन चेंडूंचं अंतर आहे दोन चेंडू एकवीस जावा हे समीकरण आहे कोणत्या चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग हो 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 जबरदस्त झेल टिपलाय डॉल्फिन सारखी छलांग हवेमध्ये झेपावलाय आणि त्यानंतर शिवाजी पाटीलने अप्रतिम झेल टिपलाय शिवाजी पटळकर उत्कृष्ट झेल टिपलाय चांगला झेलला दाद दिली दा गेली आहे आली विकेट एक चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये एकवीस ची गरज स्क्रीन वरती तुम्ही पाहताय विनायक करंडे सर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत चांगला झेल निची प्रमाण अगदी आपण पाहतोय जोरदार तर फटका होता परंतु तिथे शतरक्षकाला शंभरपैकी शंभर मार्क द्यावे लागतील शिवाजी पाडळकर होतं त्या ठिकाणी स्वतःला बॅलन्स आणि तिथं त्याच्या पाठीमागच्या बाजूला त्याच्या मित्रपरिवाराने किंवा तिथल्या असणाऱ्या क्रिकेट रसिकाने जे काय दात दिली टाळ्या बाजूत हे कौतुकास्पद आहे ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय वा कोल्हापूरची अलगी का प्रसिद्ध आहे आमचे रोहन भोसले आणि रोहित भोसले मनापासून कौतुक दोघांच यात्राम्या अगदी आपण पाहतोय आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारसेच्या तरी बाहेर असेल परंतु हा सामना इथे कैलासाशी राणा गायकवाड स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकलाय टीमचं मनापासून अभिनंदन आणि एम जे फर्निचर या टीमचं मनापासून कौतुक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एकावन्न हजार रुपयाचं आदरणीय कुंदनदादा पुजारी कुंदनदादा प्रवीण पुजारी दादा आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या श शुभ असते मॅरदमॅथचा किताब आहे हो। में या ठिकाणी आदरणीय प्रेझेंटेशन मध्ये आपण चंद्रकांत सर यांचा आवाज ऐकणार आहोत या चंदू या आणि एक बक्षीस आलेलं आहे मी मनापासून कौतुक करेल कल्या राणा गायकवाड